आणि आदरणीय बाबांच्याबद्दल बाबासाहेब तात्या पगार यांनी मला माहिती दिली, फक्त 5% दृष्टी काम करते. त्यातूनही भगवत भक्तीसाठी ज्यांनी स्वतःचं जीवन व्यतीत केलेलं आहे आणि सेवाकर्माला आपलं जीवन समर्पित केलं, आश्रमाची व्यवस्था असेल, सद्गुरूंचा जो विचार आहे, सद्गुरूंच्या विचाराला पुढे घेऊन जाण्याचं काम उभं आयुष्य जे करत आहेत, विशेष कौतुकाची गोष्ट. स्वतःच्या हातानं भाजी भाकरी बनवणं आणि स्वतःच्या हातचंच अन्न स्वतः सेवन करणं ही विशेष अशी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आदरणीय कैलासगिरीजी बाबांच्याकडे. साधूबद्दल एक वाक्य सांगेन मी तुम्हाला. साधू स्वतः चालतं बोलतं तीर्थ आहेत. साधूचं जीवन हे कधी स्वतःसाठी नसतं, साधूचं जीवन हे जगासाठी असतं. साधूनां दर्शनं पुण्यं तीर्थभूताही साधव कालेन फलते तीर्थ सद्य साधू समागमः. तीर्थापेक्षाही महान जर कोण असेल तर संत आहेत. तीर्थापेक्षाही सगळ्यात मोठं तीर्थ जर कोणतं असेल तर ते संत आहेत. तीर्थावर स्नानाला गेला तर ते तीर्थ कालांतरानं फळ देईल, पण साधूच्या चरणावर माथा टेकवला की त्याच क्षणाला सर्व पापांची होळी होऊन जाते. एवढं महान तीर्थ या विश्वामध्ये कोणतं असेल तर त्यांना संत सत्पुरुष म्हणत असतात. आणि अशा सत्पुरुषांच्या आगमनानं आज आपला हा कथा मंडप अधिक पवित्र, अधिक धन्य होऊन गेलेला आहे आणि आज कथेला एक नवीन ऊर्जा महात्माजींच्या आशीर्वादानं प्राप्त होते आहे. महात्माजींच्या चरणावरती वारंवार विनम्र अभिवादन करून नतमस्तक होऊन कथेला आरंभ करते. महायोग पीठे तटे आनंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुतल्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीगुरुचरणसरोजरज निज मनु मुकुर सुधारि वरणौ रघुबर विमल जसु जो दायकु फलचारि. बुद्धि न तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. चलो आवो जी पवन कुमार पढ़ारो हरि कीर्तन में. चलो आवो जी पवन कुमार पढ़ारो हरि कीर्तन में. चलो आवो जी पवन कुमार पढ़ारो हरि कीर्तन में. आवो जी पवन कुमार पढ़ारो हरि कीर्तन में. राम जी को लाना
श्रद्धा म्हणजे काय असते, उपासना म्हणजे काय असते, व्रत यज्ञ याग, यज्ञ कशासाठी? संसारिक लोकांच्या जीवनातलं दुःख कमी व्हावं. सर्व मुलींनी उठून उभे राहा. संसारिकाच्या जीवनातलं दुःख कमी व्हावं त्याच्यासाठी यज्ञ. महात्मा मंडळींचं अंतकरणपूर्वक स्वागत. कथेला आरंभ करणार आहोत. जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तीची वंदो श्री चरण श्री गुरुंचे. सद्गुरूंच्या चरण कमलाचं ध्यान करून कथेला पुढे घेऊन जाऊ. संत श्रेष्ठ संत शिरोमणी भगवान परमात्माचे लाडके भक्त, की ज्या भक्ताच्या हातनं बाल भक्त लहान असतानाच विश्वाचा मालक त्यांच्या हातानं जेवण करतो, त्यांच्या कीर्तनात नाचतो, त्या भक्ताचं नाव काय? झोपले काय? त्या भक्ताचं नाव काय? संत शिरोमणी नामदेव महाराज. याचा अर्थ कथा ही डोक्यावरून नाही, डोक्यात चाललेली आहे हे मी समजून घेते. कथा ही डोक्यातच गेली पाहिजे. ज्यावेळेला कथा आपल्या डोक्यामध्ये जाईल, आपल्या कानात जाईल, आपल्या अंतकरणामध्ये उतरेल ना, त्यावेळेला नक्कीच माणसाच्या जगण्यामध्ये परिवर्तन होईल. ते परिवर्तन आम्ही वक्त्यानं कथा सांगितली म्हणून नाही, संतांच्या चरित्राचा परिणाम आणि प्रभाव तेवढा आहे. माणूस चाकोरीमध्ये जगायला लागतो, चाकोरी सोडून जात नाही. असे महान संत संत शिरोमणी नामदेव महाराज. मी आता तुम्हाशी तुमच्यासोबत बोलत होते की कथा आपल्या अंतकरणात गेली पाहिजे. चांगल्या गोष्टी जेव्हा अंतकरणामध्ये जातात ना, आणि अंतकरणामध्ये बसलेल्या गोष्टी जेव्हा आपल्या जगण्या वागण्यातून व्यक्त होत असतात, त्यावेळेला बरोबर माणसाचं मूल्य वाढत जात असतं. आम्हाला कोणी देव म्हणा असं म्हणण्याची गरजच नाही. जग आपोआप आपल्याला देव म्हणल, पण त्याच्यासाठी सर्व सद्गुणांची ठेव आपल्याजवळ निर्माण झाली पाहिजे, सद्गुणांचा संग्रह आपल्याकडे झाला पाहिजे. आमची महाराज मंडळी सांगतात, महात्मा मंडळी सांगतात, देव व्हायला कधी जाऊच नका. देव होण्यासाठी अगोदर चांगला माणूस व्हा. ज्याला चांगला माणूस होता येईल ना, तो देव झाल्याशिवाय राहत नाही. अगोदर चांगला माणूस व्हायला शिका. चांगल्या माणसाचं लक्षण काय? फार साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगितलंय. बनन सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो. बन न सको भगवान अगर तुम. शब्दांकडे लक्ष द्या. नाही देव होता आलं काहीच हरकत नाही. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना न सको तो पापों में पग मत भरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. भला किसी
फूल होऊन जगाला सुगंध देता आला नाही, काहीच हरकत नाही, पण काटाहून कुणाच्या पायात तरी टोचण्याचं काम आपण करायचं नाही. कुणाचं घर बसवण्यामध्ये नाही मदत करता आली तर कुणाचं घर तरी मोडायचं नाही. कुणाला अन्न खाऊ घालता आलं नाही, काही हरकत नाही, पण कुणाच्या अन्नात विष कालवण्याचं सुद्धा काम करायचं नाही. 2022 भाषेमध्ये सांगते, झाड लावता आलं नाही, काहीच हरकत नाही, पण लावलेलं झाड उपटून फेकण्याचंही काम करायचं नाही. आणखी जवळचं सांगते, कोणाचं लग्न जुळवता आलं नाही, काहीच हरकत नाही, पण कोणाचं जमलेलं मोडण्याचं तरी काम करायचं नाही. पुष्प नाही बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. अगोदर चांगला माणूस व्हा, बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. चांगला माणूस व्हा, आणि ज्या दिवशी तुम्ही चांगला माणूस व्हाल ना त्या दिवशी जग तुम्हाला देव रूपामध्ये पाहिल आणि देव समजून तुम्हाला डोक्यावर घेईल. पण त्याच्यासाठी चांगला माणूस व्हावा लागणार आहे. चांगल्या माणसाचं लक्षण काय? फार सोपं आहे चांगल्या माणसाचं लक्षण. तुम्ही म्हणाल रात्रंदिवस जप ध्यान धारणा उपासना करायची का? हे प्रारब्धानं जमलं तरच करा. पण चांगला माणूस होण्यासाठी फक्त काही चांगल्या गोष्टी करा. कोणत्या? डोळ्यानं चांगलं पहा, कानानं चांगलं ऐका, तोंडानं चांगलं बोला, हातानं चांगलं कर्म करा, आणि पावलं तीर्थक्षेत्रावर अथवा धर्ममंडपात घेऊन या. एवढ्याच चांगल्या गोष्टी करा, हे चांगल्या माणसाचं लक्षण आहे. गांधीजींच्या आश्रमामध्ये 3 माकडांची चित्र आहेत. मागे आम्ही द्वारकेला गेलो तेव्हा माझ्या डोळ्यानं प्रत्यक्षात पाहिली. मागच्या द्वारकेच्या यात्रेमध्ये जाण्याच्या अगोदर फक्त तोंडानं सांगत होते, पण यात्रा करून आल्यानंतर ताकद वाढली कारण डोळ्यानं पाहिलं. साबरमती जो आश्रम आहे गांधीजींचा, तर त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर पाहिलं तिथे 3 माकडांच्या प्रतिमा आहेत. एका माकडानं कानावर हात ठेवलेले आहेत, एका माकडानं डोळ्यावरती हात ठेवलेले आहेत, आणि एकानं तोंडावर हात ठेवलेला आहे. कानावर हात का ठेवले, डोळ्यावर हात का ठेवले, तोंडावर हात का ठेवले, काय संकेत देतात? वानर संदेश देत आहेत. ज्यानं कानावर हात ठेवलाय ते जगाला सांगतंय, वाईट ऐकू नका, चांगलं ऐकता आलं नाही, काही हरकत नाही, पण वाईट तरी ऐकू नका. डोळ्यावर हात ठेवलेला वानर सांगतोय, वाईट पाहू नका. आणि ज्या वानरानं तोंडावर हात ठेवलेला आहे ते सांगतंय, वाईट बोलू नका. या 3 गोष्टी ज्याला जमल्या तो चांगला माणूसच काय? अरे तो आपल्या नजरेत देव झालेला आहे, देवपदाला पोहोचेल. हे चांगल्या माणसाचं लक्षण आहे. हे देव होण्याची क्रिया आहे. देव होणं कठीण नाही, पण 3 गोष्टी माणसाच्या ताब्यात नाहीत. डोळे आपलेच आहेत, पण ते आपलं ऐकत, चष्मा लागतो तरी ऐकत, कान आपलेच आहेत, मशीन लागलं तरी नको ते ऐकावं असं वाटतंय. अरे तोंड तर आपलंच आहे, पण ताब्यात आहे का? अ पांगरी, तोंड तुमचंच आहे का लोकांचं आहे? आपलंच आहे की नाही? ताब्यात आहे का? ज्याचं ताब्यात आहे त्यांना वर हात करा असं चुकून सुद्धा म्हणणार नाही. आपलीच इंद्रिय आहेत पण आपल्या ताब्यात नाहीयेत. पण ही ज्या दिवशी आपल्या ताब्यात येतील ना त्या दिवशी देव होण्यासाठी वेळ लागणार नाही. मी का बोलते हे सगळं तुमच्यासोबत? तर मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, संत चरित्र कथेचा उद्देश एकच आहे की चांगल्या गुणांचा संग्रह आपल्या अंतकरणात झाला पाहिजे, आणि आतमध्ये जो सद्गुणरूपी अमृताचा ठेवा संग्रहित झालेला आहे तो आपल्या जगण्यात दिसला पाहिजे.
आपलं जीवन परिवर्तित झालं पाहिजे. तासनतास कथा ऐकण्यासाठी बसतो, दिवसभर काही काम नाही आपल्याला. अरे थकून जाता तुम्ही दिवसभर काम करून, तर इथे 3 तास किती थकवा आला तरी का बसता? इथे जीवन जगण्याची सूत्र आम्हाला मिळणार आहेत, आमचं जीवन सुंदर बनवण्याचे मंत्र आम्हाला मिळणार आहेत. म्हणून आम्ही आमच्या जीवनातला अमूल्य वेळ इथे खर्च करतो. आणि संतांचं चरित्र माणसाचं जीवन सुंदर बनवण्यासाठी सहाय्य ठरणार आहे, याच्यासाठी संत चरित्रकथा. आणि या संत चरित्रकथेमध्ये ज्या महाराला प्रेमाचं दान दिलं, ज्या महात्म्यानं जगाला सांगितलं श्रेष्ठ प्रेम आहे, भगवंताला जिंकण्यासाठी अंतकरणातून प्रेम करा, या प्रेमानं विश्वाचा मालक आपलासा होईल. प्रेम म्हणजे ईश्वराचं दुसरं रूप आहे, फक्त त्या प्रेमाचा योग्य अर्थ काढावा. त्या प्रेमाला कुठली विकृती लागलेली नसावी, ते प्रेम कुठल्या विकारानं बरबटलेलं नसावं, वासनेची झालर त्याला नसावी. निर्विकार निर्विकल्प सोजवळ सात्विक गंगेच्या पाण्यासारखं प्रेम ज्याला करता येतं दादा, त्या व्यक्तीपासून देव दूर नाही, देव त्याच्या जवळ आहे. का? प्रेम हे ईश्वराचं दुसरं रूप आहे. म्हणून तर आमचे संत महात्मे काही म्हणतात, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. दादा, प्रेम माणसाच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे. अध्यात्म घ्या किंवा व्यवहार घ्या, व्यवहारात जर सगळ्यांच्या मनात घर करायचं असेल तर आपल्या बोलण्यात प्रेम असावं, आपल्या जगण्यात प्रेम असावं. आणि परमार्थात देवाच्या मनात जर घर करायचं असेल तर त्यालासुद्धा प्रेमच द्यावं लागतं, त्याच्या भजनात प्रेम असावं लागतं. का? प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी वाचू नये. भजन चाललं आहे पण त्यात प्रेमच नाही, ते भजन ईश्वरापर्यंत पोहोचणार नाही. प्रेम शब्दाचा वारंवार प्रयोग करण्याचा उद्देश एकच, निखळ सोजवळ प्रेमाची परिभाषा ज्यांनी जगाला शिकवली, आणि देवावर प्रेम कसं करावं लागतं हे ज्यांच्या चरित्रातून जगाला कळालं, त्या प्रेममूर्तीला संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात. नामदेवराया प्रेमाची मूर्ती आहेत. त्या नामदेवरायांच्या चरित्रामध्ये प्रवेश केला आपण, प्रवेश कुठपर्यंत झाला आणि तो प्रवास कुठपर्यंत झाला, तर नामदेवराया बाल असताना लहान असताना फक्त शुद्ध प्रेमानं सच्च्या प्रेमानं सात्विक प्रेमानं विश्वाच्या मालकाला जीव घातलं. छोटंसं बाळ देवाकडे हट्ट करतं, देवा तुम्हाला जेवणच करावं लागेल. आणि जगाचा मालक जेवला, आमच्या संतांनी प्रमाण तयार केले. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा वाली
दामा जीचा म्हणा ना तुम्ही कानडा 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 तुमच्यासाठी आम्ही टाळ्या वाजवतो. म्हणजे तुम्ही एकरूप झालेला आहात हे मला लक्षात येत आहे, नाही तर बऱ्याच वेळेला म्हणा ना म्हणतात ना कानडा, अरे असं काय चाललंय. तुम्ही आहात एकाग्र. बाल नामदेवराया त्यांच्या हाताने जगाचा मालक जेवला. काही ग्रंथात सांगितलं ही घटना पंढरपुरात घडली आहे, पण कुठे कुठे सांगितलं नरसी बामणी गावामध्ये ही घटना घडली आहे. अनेक ग्रंथ जे वाचले त्यातून जे जे कळालं ते तुमच्या समोर मांडलं. उद्योगाच्या निमित्तानं नामदेवरायांचे वडील दामा शेट्टी आई वडील दोघेही पंढरपुरात राहू लागले. पंढरपुरात राहतात तिथेही पांडुरंगाची उपासना, तिथे तर विश्वाचा मालक चंद्रभागेच्या तटावरती उभा असलेला भगवान परमात्माची तिथे भक्ती उपासना. पण आता नामदेवरायांना ते सावळं सोजवळं रूप रोज पाहण्यासाठी मिळतंय. तो लावण्याचा गाभा नजरेला पडतोय. तो तेजस्वी ओजस्वी भगवान त्याला पाहून नामदेवरायांचं मन भक्तीमध्ये अधिकाधिक आकर्षित होतंय. लहान असणारे नामदेवराया हळूहळू मोठे होऊ लागले, वयामध्ये आले आणि नामदेवरायांचं लग्न झालं. पंढरपुरातीलच गोविंदराव सदावर्ते यांची मुलगी राजाई नामदेवरायांना पत्नी म्हणून मिळाले आणि दोघांचं वय नामदेवरायांचं वय त्यावेळेला 12 ते 13 वर्षाचं होतं आणि राजाईंचं वय हे 8 वर्षाचं होतं. म्हणजे 8 आणि 5 13 दोघांच्या वयात 5 वर्षाचा फरक होता. आता अलीकडे सुद्धा लग्नप्रसंगी मुलाचं आणि मुलीचं वय पाहिलं जातं. मुलाचं आणि मुलीचं वय दोघांच्या वयामध्ये किमान 5 वर्षाचं अंतर असावं, शासकीय नियमाप्रमाणे 3 वर्षाचं अंतर, पण किमान 5 वर्षाचं अंतर असावं. काय कारण आहे बरं? लग्नप्रसंगाला मुलगी लहान पाहतात, मुलाचं वय जास्त पाहतात, मुलगा मोठा मुलगी लहान असं कारण काय याला? रामायणाकडे चला. रामायणात सुद्धा रामरायाचं वय मोठं आहे. राम 15 वर्षाचे आहेत तर सीतामाई 9 वर्षाच्या आहेत. दोघांच्या वयामध्ये एवढं अंतर का? त्याच्या मागचं शास्त्रीय कारण असं आहे, मुलीचं शारीरिक वय जर 9 वर्षाचं असेल, मुलीचं शारीरिक वय जर 10 वर्षाचं असेल तर तिचं मानसिक वय हे शारीरिक वयापेक्षा 5 वर्षानं मोठं असतं. म्हणजे शरीरानं भलेही ती 10 वर्षाची असेल पण मानसिक वयानं किती वर्षाची झाली ती? 15 वर्षाची झाली. मुलाचं शारीरिक वय जर 15 वर्षाचं असेल तर त्याचं मानसिक वय हे 15 वर्षाचं असतं, त्याच्या पुढचं नसतं. मुलगा आणि मुलगी समान वयाचे असतील, मुलगा 15 वर्षाचा आणि मुलगीसुद्धा 15 वर्षाची शारीरिक वयानं, शारीरिक वयानं दोघेही सारखे असतील पण मानसिक वयात दोघांचा फरक पडेल. मुलाचं मानसिक वय 15 वर्षाचं पण मुलीचं शारीरिक वय 15 वर्षाचं असल्या कारणानं मानसिक वय तिचं किती होईल? 20 वर्षाचं. आणि सांगू तुम्हाला, संसार हा शेवटपर्यंत टिकून राहावा याच्यासाठी शरीरापेक्षा मन जुळणं फार महत्त्वाचं असतं. मग त्या मनात विसंगती होऊ नये. वय बदललं की विचारामध्ये तफावत होते आणि विचार नाही जुळले की मग वाद तो वाद घटस्फोटापर्यंत जातो आणि सोन्यासारख्या संसाराला आग लागते. म्हणून दोघांच्या वयामध्ये अंतर ठेवलेलं आहे. दोघांनी एकमेकाला समजावून घ्यावं, दोघांचे विचार जुळावेत आणि विचार जुळण्यासाठी शारीरिक वयापेक्षा मानसिक वयाला फार महत्त्व आहे. नामदेवरायांचं वय 12 ते 13 वर्षाचं आहे, राजाईंचं वय 8 वर्षाचं आहे, वयामध्ये तब्बल 5 वर्षाचं अंतर आहे.
आणि सुंदर अशी मुलगी लग्न जुळवलंय कोणी? जगाच्या मालकानं, विश्वाच्या मालकानं मध्यस्थी केली आणि राजाई आणि नामदेवरायांचं सुंदर असा विवाह संपन्न झाला. काय भाग्यवान जोडी म्हणावी लागेल की जगाचा मालक लग्न जुळवतोय, जगाचा मालक वऱ्हाड गोळा करतोय, जगाचा मालक सगळी तयारी करतोय, अगदी वऱ्हाडांना पात्र वाढण्यापासून पात्र उचलण्यापर्यंत विश्वाचा मालक करतोय. अरे जगाचा मालक जर एखाद्या भक्ताच्या लग्नात एवढी व्यवस्था करत असेल तर त्या भक्तावर या मालकाचं किती प्रेम असेल विचार करा. भगवान परमात्माचं नामदेवरायावर किती विशेष प्रेम असेल याचा विचार करा. कधीतरी मनात यावं आपल्या, आपण याला त्याला म्हणतो आहे काय कुठं आमचं पहा. अरे माणसाला म्हणण्यापेक्षा जगाच्या मालकाला म्हणा देवा कुठंतरी जुळव बाबा आमचं. पण त्यानं जुळवावं याच्यासाठी सगळ्यात पहिली अट गळ्यात माळ असली पाहिजे. त्यानं आपलं जुळवावं याच्यासाठी आपल्या मुखात त्याचं नाम असलं पाहिजे. त्यानं आपलं कुठेतरी जुळवावं याच्यासाठी आपण एकादशीचं व्रत करावं, त्याची उपासना करावी, त्याला आवडतात त्या गोष्टी आपण कराव्यात, त्याला आवडतात त्या गोष्टी तुम्ही केल्या. नाही तुमचं लग्न जुळलं तर मग मला बोला तुम्ही. आता लोक उगीच इकडं नाव नोंदवून घे, तिकडं नाव नोंदवून घे, याला फोन कर, तात्या आबा अण्णा आहे का एखादी मुलगी, कुणाला म्हणतात अण्णा आहे का एखादी मुलगी. अरे अण्णाचे चार राहिलेत, तुझं कुठं दुकान मांडायला निघाला, त्यांचीच चार मुलं राहिली, त्यांचं सोडून तुझा कसा नंबर लावतील ते. याला त्याला सांगण्यापेक्षा माझं मन आहे माझ्या देवाकडे वशीला लावा आणि आपला वशीला पास व्हावा, त्यांना आपली दखल घ्यावी, त्यांना आपल्या जीवनातल्या अडचणी सोडवाव्यात, अरे त्यांना मध्यस्थी करावी, त्यांना लग्न जुळवावं आपलं. याच्यासाठी त्याला जे आवडतं ते अगोदर करावं लागेल. आपल्याला काय आवडतं माझ्या देवाला? आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी आवडे तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. लग्न जुळावं असं वाटत असेल तर सगळ्यात पहिली माळ तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा, डुप्लिकेटपणा चालत नाही, काही जुळेपर्यंत घालतील माळा हे ऐकून तसं चुकूनही करायचं नाही कारण त्याला सगळंच कळतं आहे. देखावाही कळतो ना अंतकरणही कळतं, कारण अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. अरे तो तो चतुरे चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी माझा भगवान. नामदेवरायांची मध्यस्थी केली, जुळवलं, लग्नातली सगळी कामं केली, न सांगता करी सर्व काम. सांगण्याची गरज नाही, न सांगता सगळं काही काम नामदेवरायांच्या विवाहाच्या प्रसंगी भगवान परमात्मानं केलं. सुंदर विवाह संपन्न झाला. पंढरपुरामध्ये राहत्या घरी राजाईची नांदणूक चालू झाली
आनंद एका गोष्टीचा आहे, आपला पती व्यसनी नाही, कमी कमवू द्या पण व्यसनी नाही. आनंद दुसऱ्या गोष्टीचा, आपल्या पतीचा विचार चांगला आहे. आनंद तिसऱ्या गोष्टीचा, आपल्या पतीचा व्यवहार चांगला आहे. मला सांगा, प्रपंचात धन किती कमी किंवा जास्त हे सगळं प्रारब्धावर अवलंबून असतं, पण पती जर सद्गुणाची ठेव असेल तर झोपडीमध्येही स्वर्ग उभा राहील. म्हणून राजाही आनंदित आहे का, सद्गुणांची ठेव असणारा पती मला मिळाला, भाग्यवान आहे मी. धन खूप आहे पण चोरी करून आणलंय, उपयोग आहे का काय? मान खूप आहे पण दमदाटी करू नये, उपयोग नाही. राजाही आहे त्या प्रपंचामध्ये सुखी आहेत. वडिलांना काळजी, माझ्या नामदेवाला पांडुरंगाच्या भक्तीची ओढ, पण माझं लेकरू गृहस्थी, संसार व्यवस्थित चालावा याच्यासाठी धनाची गरज आहे. प्रपंच चालवण्यासाठी पैशाची गरज आहे. प्रपंचामध्ये जर अर्थ नसेल तर प्रपंचाला अर्थ राहत नाही. बोलणं कळतं ना माझं? प्रपंचामध्ये जर अर्थ नसेल तर प्रपंचाला अर्थ राहत नाही. अर्थ शब्दाचे दोन अर्थ होतात. अर्थ म्हणजे पैसा. प्रपंचात जर पैसा नसेल तर पैशाविना संसाराला अर्थ नाही. भक्ती विना देव दिसत नाही, पैशाविन संसार चालत नाही. पैशाविन संसार चालत नाही. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू, हो सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू का अर्थाशिवाय अर्थ नाही. धर्म अर्थ काम मोक्ष चार पुरुषार्थ गृहस्थी माणसानं स्वतःच्या जीवनामध्ये हयातभरात प्राप्त करायचे असतात. त्यात दुसऱ्याच क्रमांकाचा पुरुषार्थ पैसा कमावणं हा पुरुषार्थ आहे. आणि तो योग्य वेळेमध्ये प्रत्येकानं कमावलाच पाहिजे. नाही तो पैसा तेरे तीन नाम, परशा परशु परशराम. धनच नसेल तर परशा म्हणतात, मध्यम असेल तर परशु म्हणतात, आणि गर्भ श्रीमंत असेल तर परशरामजी वेलांटी. पैशाशिवाय संसार नाही हे वडिलांच्या लक्षात आलं आणि म्हणतात, नामदेवा प्रपंच चालवण्यासाठी धनाची गरज आहे. अर्थ हा दुसरा पुरुषार्थ आहे, त्याच्यासाठी काहीतरी उद्योग करा. नामदेवराया कधी काही नाही म्हणत नव्हते का, एक चांगल्या मुलाचं लक्षण. वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि कपड्याचा व्यापार करण्यासाठी नामदेवराया निघाले. कपड्याचे गाठोड्याच्या गाठोडे घेतले, आले एका गावामध्ये, पंढरपूरच्या लगत असणारं गाव. त्या गावामध्ये व्यापार करण्यासाठी गाठोडे सोडले, बसले, कपड्यांचा भाव चर्चा चालू झाली. पण नामदेवराया सारखे भजनामध्ये दंग, सारखे भजनामध्ये रथ. गिराईक यायचं आणि त्यांनी विचारायचं गिराईकानं, या कपड्याचा भाव काय? विठ्ठल 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 विठ्ठल. ओ नामदेवराया, हा कपडा केवढ्याला, तो कपड्या केवढ्याला, आणखी रंग आहे का? प्रत्येक शब्दाला विठ्ठल 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 विठ्ठल. लोकांना वाटलं चांगल्या घरचं लेकरू आहे, पण विठ्ठलाच्या भजनानं वेडावलं. परिणाम असा होईल, आपण कपडे घ्यायला जावं तर यांचे वडील हे फार मोठे आहेत, आपल्याकडे चौकशीला येतील. गिराईक थांबलं नाही, आलेलं गिराईक वापस जायचं. सायंकाळ झाली, जशाच्या तसे गाठोडे बांधून घेतले आणि परतीचा प्रवास पंढरपुराकडे निघाला. थंडीचे दिवस होते. नामदेवराया किती सरळ भक्त आहेत, भोळे नाही, सरळ.
सरळ आणि भोळ्यामध्ये फरक आहे. भोळ्याला काहीच कळत नाही. एक नवीन लग्न झालेली मुलगी, आमच्या भागातली गोष्ट, पहिल्यांदा शेतामध्ये लग्न झाल्यानंतर शेतात घेऊन गेले तिला. शेतामध्ये टिफनला दोन बैल जुंपलेली आणि पेरणीचं काम चालू होतं. पेरणीचं काम चालू असताना बैलांनी इकडे तिकडे पाहू नये. आता पेरणी होती बाजूला, त्या ठिकाणी फळबाग होती, मध्ये पेरायचं होतं. ज्या झाडांना फळं लागली त्या झाडांची फळं या बैलांनी खाऊ नये म्हणून बैलांच्या इकडनं निकडनं कपडे बांधून सोडलेले होते. असे कपाळाला बैलाच्या शिंगाला असा कपडा बांधलेला आणि दोन्ही साईडने कपडा सोडलेला. ती नवीन सून होती की नाही. ती म्हटली, मामाजी बोल बाई, सुनबाई बोल, बैलांच्या डोक्याला का बांधलं, त्यांचं का डोकं दुखतं का? आता बैलाचं का डोकं दुखत? मग लक्षात आलं, सून आपली भोळी आहे. भोळा वेगळा आणि सरळ वेगळा. ज्याचं सरळ जीवन जगणं आहे, सरळ हा शब्द फक्त संतांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतो. नाही तर आपल्या जीवनात फार वाकडे तिकडे वळणं आहेत. आपण सरळ कुठे आहेत? आपलं जीवनच वाकडं तिकडं आहे. नामदेवराया सरळ गाठोडे बांधले, वापस निघाले. पंढरपूरच्या नजिकी आले, पाहिलं थंडीचे दिवस होते. दिवसभर तर कपडा विकला नाही. आणि नदीच्या काठावरून जाताना मोठे मोठे धोंडे होते, दगड. मोठ्या मोठ्या दगडांना पाहिलं, नामदेवरायांना दया आली. अरे एवढ्या कडाख्याच्या थंडीमध्ये नदीच्या काठाला गार पाण्याच्या जवळ किती थंडी वाजत असेल यांना. कुणाला झोपले नाही ना? मी काही दगड म्हणणार नाही, कारण सगळे सावध आहेत. जे सावध नाहीत ते कदाचित असतीलही. तुमचे तुम्ही समजून घ्या, शब्दांचा प्रयोग मी करणार नाही. या दगडांना किती थंडी वाजत असेल. जवळच्या गाठोड्यातले कपडे काढले आणि सगळ्या दगडांना घातले. पण आता यांच्याकडनं आपल्याला पैसे कोण देणार? एवढे कपडे आपण यांना घातले थंडी वाजते म्हणून, पण आता पैसे कोण फेडणार? नामदेवराय स्वतःच्याच मनाला म्हणतात, एक गणोबा नावाचा दगड घेतो आणि हा गहाण ठेवतो. जेव्हा या दगडांचा मालक येईल तेव्हा कपड्याचे पैसे आपल्याला देईल आणि त्याचा हा घाणवट दगड त्याचा त्याला देऊन टाकू. आता दगड कुठं घाणवट असतो का? घाणवट गहाण कुठे कुठे काय काय शब्द असतील. कुठे गहाण ठेवतात, कुठे घाणवट ठेवतात. दगड कुठं घाणवट ठेवायचा असतो का? दगड कुठं गहाण ठेवायचा असतो का? पण नामदेवराया सरळ दगड घेतला, निघाले. त्याचं नाव गणोबा ठेवलं, नावही ठेवलं त्याचं. आणि तळघरामध्ये नेऊन ठेवला. घरी आल्यानंतर, नामा कपडा विकला का? हो बाबा, एक सुद्धा शिल्लक राहिला नाही. पैसे उधारीवर गेलं बाबा. उधार काही ओळख आहे का जुनी? ओळख नाही. म्हणे मग गहाण काही ठेवलंय का? हा म्हणे, गहाण ठेवलाय गणोबा. वडिलांना वाटलं असल कोणीतरी गणोबा नावाचं, पण दगडाचं नाव गणोबा ठेवलं हे कुठं माहिती वडिलांना? आहे गणोबा. हा हा ठीक आहे, छान, शाबास, चांगलं काम केलं, चांगलं काम केलं. आता गणोबाचं ते गहाणवटीवर झाले, दोन दिवस झाले, येईच ना. त्या दगडाचा मालक येईना. पण तीन दिवस झाले, आठवडा झाला, वडिलांनी विचारलं, नामदेवा ते गहाण असलेले गणोबा कुठे आहेत? तळघरात घेऊन गेले आणि दगड दाखवला. म्हणे हे गहाण ठेवलेले आहेत. वडील म्हटले, नामा दगड कुठं गहाण असतो का? बाबा दगड म्हणू नका, जवळ जाऊन पहा. विश्वास बसणार नाही तुम्हाला. जो दगड नामदेवराया घेऊन आले होते तो दगड दगड राहिला नव्हता. अरे का, संत स्वतः परीस आहेत. त्या परीसाचा स्पर्श त्या दगडाला झाला तर दगडाचं सोनं झालं. अरे माणसाला जर संताचा वरद हस्त लागला तर माणसाचं सोनं का होणार नाही? विचार करा कधीतरी. जर दगडाचं सोनं होत आहे तर या जीवाचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. पाहिलं दामा शेट्टींनी सोन्याचा दगड, चकित झाले. घरातली सगळीच माणसं चकित झाली, पण दगड सोन्याचा ही बातमी घरातल्या बाई माणसांना कळाली आणि बाई माणसाच्या पोटात राहत नाही.
तुमच्याकडे पाहून बोलते, इकडं कशाला पाहू? आमच्या पोटात काही राहत नाही, पोटातलं ओठात यायला वेळ लागत नाही, आणि ओठातलं कानात गेलं की जाहिरात चालूच झाली. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये ज्या काही महत्त्वाच्या मोहिमा होत्या, सैनिकांची जुळवाजुळव होती, एखादं महत्त्वाचं काम जर करायचं असेल तर मारुतीरायाच्या मंदिरात करायचे. का? पूर्वीच्या काळी मारुतीरायाच्या मंदिरामध्ये स्त्रिया येत नव्हत्या, आणि मारुतीरायाचं मंदिर गावाच्या बाहेर असायचं. तिथे स्त्रिया येत नव्हत्या, मग तिथे मीटिंग व्हायची, तिथे चर्चा चालायची, आता पुढची मोहीम कशी करायची, काय करायची, आणि ती बातमी फुटतच नव्हती. का? महिलांच्या कानावर पडत नव्हती म्हणून. पण हा दगड सोन्याचा आहे. घरात चर्चा चालू झाली, घरातली चर्चा बाहेर गेली, बाहेरची चर्चा थेट त्या दगडाच्या मालकापर्यंत गेली. ते कपडे घरात गुंडाळून ठेवले होते त्यानं. ते म्हटलं, रे कपड्याला काय घेऊन बसला, दगड सोन्याचा गेलाय तिकडं, मग आता दगड असा मिळणार नाही आपल्याला. त्या दगडांचा तो शेतीचा जो मालक होता, जिथे नामदेवरायानं प्रत्येक दगडाला कपडा घातला होता, त्याचा मालक कपड्याचा भाव पाहून पैसे घेऊन आला आणि नामदेवरायांच्या दरवाजावरती येऊन दरवाजा ठोठावला. नामदेवराया, दरवाजा उघडा, कोण तुम्ही? आमचा गणोबा नाही का तुमच्याकडे गहाण ठेवलेला? त्या गणोबाचा मालक आहे मी. हा, तुमच्या सगळ्या सर्व धोंड्यांना आम्ही कपडे घातले, गहाण काय घ्यायचं म्हणून त्यांना घेऊन आलो. हा नामदेवराया, कसली कडाक्याची थंडी, पण संत पुरुष तुम्ही, सगळ्या दगडावरती पांघरून घातलं. थोर थोर तुमचे उपकार. जो विचार मालकाच्या मनात यायला पाहिजे होता, आमच्या मनात तर विचार आला नाही. तुमचेच खूप उपकार म्हणावे लागतील, नाही तर सगळी दगडं माझ्या रुसली असती. नामदेवरायांना वेड्यात काढायचा प्रकार चालू झाला. सगळी दगडं माझ्या रुसली असते नामदेवराया, पण तुमचे खूप धन्यवाद. बरं, मग ते कपड्याचं काय झालं, त्याचा भावटाव वगैरे पैसे? हा, घेऊन आलो ना मी सगळे कपड्याच्या योग्यतेनुसार, त्या भावानुसार पैसे घेऊन आलो, पैसे मोजून घेतले. आता तो आमचा गणोबा द्या, हा म्हणे घेऊन जा. नामदेवरायांनी दाखवून हातात देईपर्यंत दगड सोन्याचा होता. घरी जाईपर्यंत सोन्याचा होता, बायकोला दाखेपर्यंत सोन्याचा होता, गल्लीतल्यानं पाहेपर्यंत सोन्याचा होता, सासूला सांगेपर्यंत सोन्याचा होता, सगळ्यांना जाहिरात करेपर्यंत सोन्याचा होता. आणि तो सोन्याचा दगड सोनाराकडे गेला की पुन्हा दगड झाला. आता बोलताच येईना काही, शांत झालं. आणि तिथेही माझ्या नामदेवरायांची महिमा आणि किमया कळाली. अरे, साधूच्या स्पर्शानं दगड सोन्याचा झाला, काय नामदेवरायांचं गोड चरित्र आहे. एकदा प्रेमानं जय जयकार करू. संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. दिव्य, अद्भुत, अलौकिक, सुंदर, मनाला बहरून टाकणारं आणि अध्यात्माची ऊर्जा देणारं संत शिरोमणी नामदेवरायांचं चरित्र. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. जय हो, विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल.
विठ्ठल बाबा महाराज की जय। संत माधवनाथ महाराज की जय। तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल अजून अशी अवस्था व्हायची शिल्लक होती नामदेवरायांची। देवाशी उठलं की संवाद, प्रत्येक गुढी गोष्टीमध्ये देवाशी त्या ठिकाणी सानिध्य संलग्नता, पण अजूनही ईश्वराचं पूर्ण ज्ञान नाही। अरे माझा भगवान नाही अशी जागाच नाही, पण नामदेवरायांची नजर अशी बनली होती, विटेवर जो उभा आहे ना तेवढाच माझा देव आहे। पण हे बरं नाही, माझ्या लेकराची दृष्टी व्यापक बनली पाहिजे, माझ्या भक्ताला सर्वत्र भगवान दिसला पाहिजे, खरं ज्ञान त्याला झालं पाहिजे, ही देवाची तळमळ। नामा कुठे कुठे पाहतात मला? देवा या मूर्तीमध्ये पाहतो ना मी तुम्हाला, फक्त इथेच हा देवा, इतरत्र नाही। नामा एक गुह्य सांगू का तुम्हाला? काय या फक्त मूर्ती अडक? सद्गुरूच्या कृपेनं, गुरुचा अनुग्रह प्राप्त करून ज्या दिवशी गुरु कराल त्या दिवसानंतर तुमचे सर्व जीवनातली सुख दुःख सर्व भार श्री गुरुवरती अवलंबून असतो। गुरु जर केले नाही ना दादा, तर माणसाची गुरासारखी अवस्था होते। माणूस आहोत आपण, गुरासारखी अवस्था होऊ नये याच्यासाठी गुरु करा। पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये तर ज्ञानोबारांनी गुरुचं महात्म्य सांगितलेलं आहे। माऊलींचे कितीतरी अभंग आहेत की त्याच्यामध्ये सद्गुरूबद्दलचा भाव व्यक्त केलेला आहे। गुरु हा संत कुळीचा राजा, 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 गुरु हा प्राण विसावा माझा, 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 गुरु देव दुजा पाहता नाही त्रैलोकी, गुरुविना देव दुजा पाहता नाही त्रैलोकी, गुरुविना देव दुजा पाहता नाही त्रैलोकी, गुरुविना देव दुजा पाहता नाही त्रैलोकी। गुरु हा गुरुविन देव दुजा पाहता नाही त्रैलोकी, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु धैर्याचा डोंगरू, जगासाठी गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, अरे गुरु विन देव दुजा पाहता नाही त्रैलोकी। या जगात जर देव पाहायचा असेल तर गुरुला पहा, त्यापेक्षा वेगळा देव नाही। श्री गुरुला संतांना शरण जा। दादा ज्याच्या पाठीशी गुरुचा आशीर्वाद आहे त्या माणसानं जीवनात कशालाच घाबरायचं नाही। हां चुकीचं कर्म करायचं नाही, पण सत्कर्म करताना घाबरायचं नाही, सत्यानं जगताना घाबरायचं नाही। त्या व्यक्तीच्या जीवनातल्या अडचणी दूर करण्याचं काम गुरुबळ करत असतं। गुरु किती महत्त्वाचे मोलाचे आहेत आपल्या जीवनामध्ये कान देऊन ऐका। 33 कोटी देवानं आपल्याला आशीर्वाद देऊ द्या, 33 कोटी देवांनी आपल्याला आशीर्वाद देऊ द्या, पण एका गुरुचा जर शाप असेल तर सगळे आशीर्वाद फेल आहेत, काही करू शकत नाहीत आशीर्वाद। जर एका गुरुचा शाप असेल तर
याच्या उलट 33 कोटी देवांनी शाप देऊ द्या तुम्हाला, 33 कोटी देवांना देऊ द्या शाप, पण एका गुरुचा आशीर्वाद जर तुमच्या पाठीशी असेल तर श्री गुरुच्या आशीर्वादापुढे देवाचे शाप काही करू शकत नाही. हे महिमान श्री गुरुच्या आशीर्वादाचं आहे. आणि श्री गुरु कृपेनं आपल्या जीवनाचं मूल्य वाढत असतं. गुरुभक्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्वाची आहे. गुरु केले नसतील तर करा, केले असतील तर महाभाग्यवान आहात. कुणी म्हणेल ताई गुरु ओळखायचे कसे? दादा, सद्गुरूची परीक्षा करावी एवढी योग्यता आपली नाही. ज्याप्रमाणे साधू ओळखायचे कसे हे कसं कळणार आपल्याला? साधू समजण्यासाठी साधू व्हावं लागतं तेव्हा कळतंय. साधूचं लक्षण साधूलाच करणार, जे साधू नाही ते कसे परीक्षा करणार? म्हणून परीक्षेच्या भानगडीत न पडता श्रद्धा आणि समर्पण ठेवा. हां, चुकीचं काय, योग्य काय, अयोग्य काय, तेवढा विवेक तर प्रत्येकाचा जागा असतोच आहे. संत कबीरजींचं चरित्र ओघाणं जेव्हा येईल तेव्हा मी सांगणारच आहे तुम्हाला. काशीमध्ये ज्यांचा जन्म झाला असे संत कबीर महाराज, आणि कबीरजी सद्गुरूच्या मुखातून नाम घेण्यासाठी तडफडत होते. कोण आपल्याला गुरु भेटतील? इस्लाम धर्मामध्ये जन्म झाला पण गुरुचा मंत्र घ्यायचा. कोणते गुरु? म्हणे रामानंद स्वामी. कोणते रामानंद स्वामी? विठ्ठलपंत ज्यांच्या आश्रयाला गेले होते ते. रामानंद स्वामी म्हटले मुस्लिम आहेस तू, देणार नाही मी तुला मंत्र. म्हणे माझ्या जातीकडे पाहू नका, माझा अंतकरण पहा, माझा भाव पहा. नाही देत म्हणे मी मंत्र, देणार नाही. देतच नव्हते रामानंद स्वामी दीक्षा. शेवटी ज्या गंगेच्या घाटावरनं रामानंद स्वामी स्नानाला जायचे पहाटेच्या वेळेला, त्या घाटाच्या एका पायरीवरती लपून बसले, खाली झोपले. कोण? संत कबीर महाराज. रामानंद स्वामीला अंधारात दिसलंच नाही आणि घाटाच्या पायऱ्या उतरून स्नान करून परत वर जात असताना कबीरजीच्या अंगावरती पाय पडला. आणि पाय जसा पडला, अरे रे रे रे, कोण आहे? राम 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 राम, माझी कुणाला लाथ लागली? राम राम राम, लाथ लागली म्हणून तोंडातून राम शब्द बाहेर पडला. तोच गुरुमंत्र स्वीकारला आणि कबीरजींचा पुढचा प्रवास चालू झाला. दीक्षा दिली नाही, घेतलंय खेचून. म्हणून कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे ठरवायचं आपण. हे संत महात्मे अधिकारी आहेत का? हे खूप तपस्वी आहेत का? या गोष्टीला महत्त्व देऊ नका. साधूच्या मुखातून जो मंत्र बाहेर पडला त्या मंत्रावर विश्वास ठेवा, कारण मंत्र हा काही कोणाच्या घरी तयार होत नसतो. भगवान परमात्माचा नाम जप, ते नामस्मरण जे गुरुच्या मुखातून आपल्याला मिळालेलं आहे त्याचं अखंड चिंतन करत राहा. बाकीचा हवाला परमेश्वरावरती सोडून द्या. सत्यानं जगण्याचा प्रयत्न करा. मग गुरुची परीक्षण करण्याची क्षमता आपल्यामध्ये नाही. पण काल एक उदाहरण सांगितलं मी तुम्हाला, स्वतःला एवढा योग्य बनवाना की योग्य व्यक्ती आपल्याकडे आपोआप आली पाहिजे. कळीला काळजी करण्याची गरज नाही की मला माळेमध्ये गुंफण पांडुरंगाच्या गळ्यात घाला. तू फूल हो बाई, तू फूल जेव्हा होशील ना आपोआप पांडुरंगाच्या चरणावर जाशील. स्वतःला योग्य बनवा अगोदर. सद्गुरूचं स्थान प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये मोलाचं आहे, महत्त्वाचं आहे. मग गुरु केले पाहिजेत. माऊली ननोबऱ्या सुद्धा सांगतात, म्हणोनी जाणते नो गुरु भजी जे तेने कृतकार्य होई जे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. जाणत्या पुरुषानं श्री गुरुची पूजा करावी, श्री गुरुची साधना करावी, पूजन करावं, श्री गुरुच्या चरणावरती श्रद्धा ठेवावी, जेणेकरून त्याच्यामध्ये आपलं परमकल्याण होईल. एका सद्गुरूच्या पूजेनं सर्व देवदेवता आपल्यावरती प्रसन्न होतील. कान देऊन ऐका, किती मोठी गुरुची गोष्ट सांगितली माऊलींनी.
एका गुरुची जर पूजा केली तर ती पूजा 33 कोटी देवांना प्राप्त होते, एवढं महत्व गुरुचं आहे. तुम्ही म्हणाल कसं? माऊलीनं अर्ध्यातून उदाहरण दिलंय. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. झाडाच्या मुळाला पाणी घातलं की फांद्या आणि पानं आपोआप टवटवीत होतात. तसं एका गुरुच्या पूजनानं सर्व देवदेवता प्रसन्न होतात. पानं टवटवीत होण्यासाठी पानांना पाणी घालण्याची गरज नाही. फांदी मजबूत होण्यासाठी फांदीला पाण्यात बुडवण्याची गरज नाही. मुळाला पाणी घाला, झाड टवटवीत राहील. तसं श्री गुरु हे बुंध्याप्रमाणे आहेत, हे मुळाप्रमाणे आहेत. त्या श्रीगुरुरूपी वृक्षाच्या मुळाला पाणी घाला, त्या श्रीगुरूच्या ठिकाणी वास्तव्य करणारा सर्व देवदेवता आपोआप प्रसन्न होतील आणि भरभरून आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल. गुरु करावेत दादा. नामदेवांना खूप पटवून दिलं, नामा तुम्हाला गुरु करावे लागतील. ज्या दिवशी गुरु कराल त्या दिवसानंतर सर्वत्र माझं दर्शन तुम्हाला होईल. तुमच्या जवळ मी असेल, तुमच्या श्वासात मी असेल, तुमच्या ध्यानात मी असेल, तुमच्या चित्तात मी असेल, माझ्याशिवाय वेगळा विषयच नसेल. सर्वत्र मी भगवान मी दिसेल तुम्हाला. आणि तुमची अशी अवस्था होईल ना नामदेवराया. देवनटला नाना परी, देवनटला नाना परी, देवनटला नाना परी, देवनटला नाना परी. बरुणी उरला चराचरी, बरुणी उरला चराचरी, देवनटला नाना परी, देवनटला नाना परी, देवनटला नटला नाना परी. भरुणी उरला नामदेवा. त्या अवस्थेला प्राप्त होण्यासाठी तुम्हाला गुरु करावे लागतील. ठीक आहे देवा, कुठे जाऊ? माझ्या तर बुद्धीला या गोष्टी पटत नाहीत. ठीक आहे, अगोदर आळंदीला जा. स्वतः स्वतःची परीक्षा माणसाला करत येत नसते. परीक्षक दूरचे असतात, बाजूचे असतात, लांबचे असतात. आपल्यात किती चांगले गुण आहेत, आपल्यात किती दोष आहेत हे आपल्याला कळत नसतात, ते दुसऱ्यांना पारखायचे असतात. जा आळंदीला. संत सभेमध्ये आले नामदेवराया. संतांची सभा सामान्याची नव्हती, संतांची सभा होती ते. एक एका होणी बळी रे. अरे ज्या सभेमध्ये ज्ञानदेव आहेत, ज्या सभेमध्ये निवृत्तीनाथ आहेत, ज्या संत सभेमध्ये सोपान काका आहेत, ज्या संत सभेमध्ये जिची प्राप्ती भावी याच्यासाठी आयुष्यभर भक्तीची पराकाष्ठा करतात अशा मुक्ताबाई आहेत, ज्या सभेमध्ये साधू संतांची मांदी आळी आहे, आणि या सगळ्यांचं परीक्षण करण्याचं काम उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या तीर्थक्षेत्रामध्ये ज्यांचा जन्म झाला, असे गोरोबा काका, श्री संत गोरोबा काका हातामध्ये थापटणं घेऊन तयार आहेत परीक्षा घेण्यासाठी. गोरोबा काकांनाच काम का दिलं ते? या देहाला एक प्रतीक दिल्या जातं मडक्याचं, मटक्याचं. आणि मटके ज्याला चांगले घडवता येतात आणि भाजलंय का नाही याचं परीक्षण ज्याला जमतंय त्याच व्यक्तीला काम दिलंय अध्यात्मातलं मडकं भाजलंय का नाही म्हणून पाहण्याचं. दोन्हीकडे तयार होते गोरोबा काका, तो व्यावहारिक अनुभव आणि हा आध्यात्मिक अनुभव. म्हणून गोरोबा काकांच्याकडे काम. चर्चा चालू असताना देव कुठे आहे, देव कुठे आहे, जो संवाद नामदेवरायांशी देवानं साधला ना त्याच विषयाची चर्चा प्रत्येक जण सांगतोय.
विठ्ठल जडी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. देव नाही अशी जागा नाही. नामदेवराया काही बोलत नाहीत. परीक्षा चालू झाली. थापटनं डोक्यात मारलं. सुरुवात केली निवृत्तापासून. निवृत्तनाथांच्या डोक्यात थापटनं मारलं. काहीच बोलत नाही का? ब्रह्मभावाशी एकाग्र झालेले ज्ञानराज माऊली तर कुठे कमी आहेत. थापटनं मारलं. सगळ्यांच्या डोक्यात थापटनं मारत 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 जेव्हा नामदेवरायांचा नंबर आला, त्यावेळी नामदेवराय सगळा प्रकार पाहून अगोदरच घाबरलेले होते. आणि नामदेवराय पगडी चांगली बांधून ठेवत होते. जरी लागलं तर वरचेवर लागावं, डोक्याला लागू नये म्हणून पगडी चांगली घट्ट बांधली डोक्याला. गोरोबा काकांनी पगडी सारली बाजूला. थापटनं मारणार हात असे लावले नामदेवरायांनी, हात काढले बाजूला आणि सट दिशी थापटनं जसं मारलं, पांडुरंगा माय बापा, अरे कसली ही परीक्षा, कसले संत, डोक्यात थापटनं मारून तर डोकं फोडता का माझं? कसलं मोठं डोक्याला फोड आला. उठले पळत सुटले पंढरपुराकडे आणि सांगितलं देवाला रागावून. थट्टा करायला पाठवला का तिकडे? अरे किती मोठा कीर्तनकार मी, वाळवंटात सगळी लोक कीर्तनात नाचतात, तू सुद्धा नाचतो देवा, आणि माझ्यासारख्या कीर्तनकाराच्या डोक्यात थापटनं मारलं. नामदेवा अजून तुम्ही फक्त कीर्तनकारच आहात, तुम्ही अजून एक पवित्र स्वच्छ भक्त होणे गरजेचं आहे. असा भक्त व्हाना की तुमच्या भक्तीतून अनेक कीर्तनकार तयार झाले पाहिजेत. तुमच्या भक्तीला पाहून अनेकांच्या अंतकरणात भक्तीचा दिवा पेटला पाहिजे. तुम्ही आज एकटे भक्त आहात, पण अशी भक्ती तुमच्यामध्ये जागी झाली पाहिजे, असा भाव जागा झाला पाहिजे की तुमच्याकडे पाहून जगाला भक्ती कशी करावी ती कळाली पाहिजे. त्याच्यासाठी अजून तुम्ही परिपक्व झाले नाही. खरंच नामदेवराया तुम्ही कच्चे आहात. देवा तिथेही सगळे मला कच्चा कच्चा म्हणत होते, हे कच्चं मडकं आहे, कच्चं मडकं आहे, आणि इथं येऊन तुम्ही तसंच म्हणता. नामदेवराया खरंच तुम्ही कच्चे आहात. देवा लोकाकडे परीक्षा घ्यायला पाठवू नको, तू घे माझी परीक्षा. ठीक आहे, घिसाड्याचं रूप घेतलं देवानं आणि रुक्मिणी माता घिसाडीन झाल्या. चंद्रभागेच्या वाळवंटात तीन दगडं मांडली, त्याच्यावर मोठा हंडा मांडला, पाणी भरलं, चुलीमध्ये लाकडं घातली, जाळ फुंकायला चालू केलं. असा जाळ भडकला, आतलं पाणी उकळलं आणि उकळत्या पाण्यामध्ये बकरा कापला, आतमध्ये सोडला, गाढव कापला, आतमध्ये सोडला, कुत्रा कापला, आतमध्ये सोडला. नामदेवराया दिसले, धरा त्या कारट्याला टाका याच्यामध्ये कापून. नामदेवराया धूम पळत सुटले, बचाव 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 बचाव. मागे कुणी लागलंय का? मागे पाहतात, पुढे पळतात. थेट राऊळ गाठलं देवाच्या चरणाला, घट्ट मिठी मारली, आता जगू दे नाही तर मरू दे, काय व्हायचं ते होऊ दे. देवाच्या चरणाला मिठी मारली. भगवान म्हणतात, नामा झालं काय, पाय सोड झालं काय? देवा सोडत नाही पाय. का? पाय सोडले की मरणच आहे पाठीमागे. झालं काय? काय देवा काय सांगू, काय विचित्र दोन होते ते पती पत्नी. काही धराचे कापायचे हंडात टाकायचे, मलाही पकडणार होते. वाचलो देवा, पुण्याही कुठेतरी आडवी आली. खरंच तुझ्या प्रेमानं मला वाचवलं, राऊळ गाठलं रे बाबा, नाही तर तुझा नामा तुला दिसलाच नसता. कोण कुणाला बोलतंय? नामदेवराया देवाला बोलतात, तुझा नामा तुला दिसलाच नसता. काय झालं नामदेवा? काय म्हणे देवा, अवघड प्रकार होता. नामा अजून माझी ओळख तुला झाली नाही. म्हणजे काय काय पाहिलं? म्हणे बकरा कुत्रा गाढव सगळं चाललं होतं हंड्यामध्ये. कोण होतं? होता एक घिसाडी चुकला इथेच. अरे मी तर होतो, तुझी परीक्षा घेण्यासाठी वाळवंटात उभारलो होतो. नामा मी ओळखायला नाही आलो. अजूनही माझी इच्छा आहे नामदेवा, तुम्ही सद्गुरू करून घ्या. आणि मग आता सद्गुरूचा अनुग्रह प्राप्त करण्यासाठी नामदेवराया निघाले. कुठे? जिकडे ज्यांचं मूळ गाव आहे नरसी बामणी, हे ज्याच्या जवळ आहे ज्या तीर्थक्षेत्राच्या जवळ, असं औंढा नागनाथ. औंढा नागनाथला नामदेवराया आले आपल्या जन्मभूमीकडे, आपल्या मूळ भूमीकडे. आणि औंढा नागनाथच्या मंदिरामध्ये येऊन पाहतात भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात प्रवेशले.
तो एक वयोवृद्ध पायामधून रक्त वाहत आहे, पूर्ण शरीर असं रक्तानं माखलेलं, घाणीनं माखलेलं, त्याच्यामध्ये माशा भुनभुन करतात, पायातून घाण वाहते, तोंडातून घाण, पूर्ण शरीरातून घाण वाहते, पण घाण वाही नका, तो घाणेरडा माणूस त्याचा पाय त्या ज्योतिर्लिंगावरती. नामदेवरायांना सहन झालं नाही. ओ ग्रहस्थ, पाय काढा बाजूला, काही वाटत नाही तुमच्या जीवाला? अरे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र ज्योतिर्लिंग औंढ्याचा नागनाथ, विशेष या देवाचं महिमान, आणि तुम्ही खुशाल शिवलिंगावरती पाय ठेवता? एवढे नास्तिक कसे तुम्ही? काढा पाय. विसोबा खेचर मुक्ताईच्या कृपेनं भगवत दशेला प्राप्त झालेले. बाळा, शरीर माझं एवढं लदबत झालेलं आहे की मी माझा पाय उचलून बाजूला ठेवावा एवढी माझ्यात क्षमता नाही. माझी जर दया येत असेल तर तुम्हीच पाय उचला आणि बाजूला ठेवा. नामदेवराया म्हणतात, कसली पायातून घाण चालेल, कसा उचलायचा पाऊल? माझ्या पायाकडे पाहू नका. शिवलिंगावर घाण गोड दिसते का? म्हणे नाही. मग उचला. नामदेवरायांनी अगोदर शेला नाकाला बांधला, वीणा बाजूला ठेवला. हातात लावाविषयी वाटत नव्हती का? पायातून घाण वाहत होती. पण माझा देव त्याच्या डोक्यावरती अशी ही घाण. अरे लोक दुधाचा अभिषेक करतात, मधाचा अभिषेक करतात, दयाचा अभिषेक करतात, आणि हा व्यक्ती पायातून घाण वाहते, माझ्या देवाच्या डोक्यावरती घाण अर्पण करतोय. उचलला पाय, बाजूला ठेवला, दर्शन घेऊन मागे वळाले तर पायाखाली पुन्हा शिवलिंग तयार. पायाखालचं शिवलिंग बरोबर का? ज्याचं दर्शन घेतलं ते मूळचं आहे. चकित झाले, हे असं कसं झालं? पुन्हा गडबडीमध्ये पाय उचलला, पाय फिरवला. आता लक्षात घ्या, एका जागेवरती होते विसोबा खेचर. नामदेवराया पाय उचलत होते, जागचान फक्त फिरवत होते. जसा जसा गोल राऊंड फिरायला लागले ना नामदेवराया पाय, इथून उचलला पुढे ठेवला, तिथून उचलला तिथे ठेवला, तिथून उचलला तिथे ठेवला. अरे पाहता पाहता त्या औंढा नागनाथच्या मूळ ज्योतिर्लिंगाभोवती 12 ज्योतिर्लिंग तयार झाले. जिथे पाय ठेवावा तिथे ज्योतिर्लिंग तयार, जिथे पाय ठेवावा तिथे ज्योतिर्लिंग तयार. चकित झाले नामदेवराया. आणि मग लक्षात आलं, माझ्या देवानं मला जिथे पाठवलं, ज्यांच्याकडे पाठवलं, ते श्रीगुरु मला समोर भेटलेले आहेत. आता पाय उचलून ठेवला नाही, पाय उचलला आणि नामदेवरायांनी स्वतःच्या मस्तकावर ठेवला. कुठे ठेवला? मस्तकावर. जसा गुरुचा पाय मस्तकावर धारण केला आणि पायातून वाहणारी घाण जशी मस्तकावर जणू काय जलधारा त्या ठिकाणी वाहावी तशी वाहिली, नामदेवराया शांत त्या ठिकाणी त्या श्रीगुरूच्या चरणाशी एकरूप झालेले होते. नामदेवरायांची एकाग्रता पाहिली आणि मग विसोबा खेचरांनी हस्त ठेविला माथया, डोक्यावर हात ठेवला, तो ब्रह्माशी त्या ठिकाणी एकरूप झाले, ब्रह्मभावाशी एकरूप झाले. आता खराब पाय खराब दिसेना, साक्षात सद्गुरु भगवान परमात्माचं दर्शन श्री गुरुमध्ये झालं. नामदेवरायांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, नामा म्हणे खेचर पायी ओळखी झाली सर्वांठाई, नामा म्हणे खेचर विसा केला गुरु तेव्हा झाला साक्षात्कार. नामा म्हणे खेचर पायी ओळखी झाली सर्वांठाई, जेव्हा खेचर विसा केला गुरु तेव्हा झाला साक्षात्कारो. नामदेवरायांना श्रीगुरूच्या कृपेनं त्या ठिकाणी जळीस्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र भगवान परमात्माचं दर्शन झालं. आणि खऱ्या अर्थानं आज श्रीगुरु कृपेनं नामदेवरायांची नजर बदलली. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप अशी अवस्था नामदेवरायांची झाली. एकदा जे कार्य करू. श्री संत विसोबा खेचर महाराज की जय. संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. आता नामदेवराया म्हणू लागले, म्हणला गोरे लागो रे
मन लागून लागून माझे गुरु भजनी, मन लागून लागून माझे गुरु भजनी, मन लागून लागून माझे गुरु भजनी, मन लागून लागून माझे गुरु भजनी। गुरुंची कृपा झाली, श्रवणी सांगितली माता मस्तकी ठेवी लात, पदपिंडा विवर्जित केला नामा सांगितले गुज दाखविले नीज। नामदेवरायांची गुरुकृपेनं अशी अवस्था झाली, देवाविन ठावरिता कोठे आहे विचारुणी पाहे नामदेवा, देव नाही अशी जागाच नाही, सर्वत्र भगवान भरलेला अशी नजर नामदेवरायांची झाली। नामदेवराया जेव्हा पंढरपुराला श्रीगुरूचा आशीर्वाद घेऊन, आता नामदेवराया पहिले नामदेवरायानं होते, आता कृपापात्र गुरुकृपेस पात्र असे असलेले नामदेवराया जेव्हा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पांडुरंगाचं भजन करत बसले, आणि भजन करत असताना पूजन करत असताना नामदेवरायाच्या ताटातली पोळी, एक कुत्रा आला आणि ताटातली पोळी पळवली, ताटातली जशी पोळी पळवली कुत्र्यानं, नामदेवराया हातात तुपाची वाटी घेऊन पळाले। कधी गुरुकृपा प्राप्त झाल्यानंतर थोडासा विचार करा, आपल्या ताटातली पोळी जर कुत्र्यानं पळवली तर शपथ खाऊन सांगा मला काय करताल तुम्ही, हा गोटा घेऊन मागं लागतो आपण। ताटातली पोळी पळवली तर हातात दगड येईल आपल्या, अरे ताटातली काय कुत्र दारात जर उभं राहिलं तर हाडहाड चालू होतं आपलं, अरे हाडहाड झाली आपली त्याला काय हाडहाड करता,
जेवत असताना कुत्रा समोर असेल तरी पण आपल्या डोक्याची शिर उठते. पण नामदेव राजा ताटातली पोळी पळवली, फेकलेली नाही, टाकलेली नाही, ठेवलेली नाही, ताटातली पोळी पळवली. तर तुपाची वाटी घेऊन नामदेवराया मागे पळाले. थांबा देवा, देवा थांबा, त्याच्यावरती तूप घ्या, पोट दुखेल तुमचं. कुणाचं? कुत्र्याला म्हणत होते, पोट दुखेल तुमचं, कारण आज कुत्र्यामध्ये कुत्रा नाही तर नामदेवरायाला देव दिसत होता. आणि जेव्हा तुपाची वाटी घेऊन मागे पळायला लागले तेव्हा भगवान परमात्मा साकारले, धन्य आहे नामा, धन्य आहे. अरे तुझा भाव त्या ठिकाणी खरा जागा झाला. आज खऱ्या अर्थानं श्री गुरुच्या कृपेचं फल मला स्वतःला पाहायला मिळालं. कडकडून मिठी मारली नामदेवरायाला. आज नामदेवरायांचं जीवन सुद्धा त्या ठिकाणी कृतार्थतेकडे प्रस्थान करू लागलं. अशा नामदेवरायांचं गोड चरित्र आपण श्रवण करत आहोत. माझी इच्छा आहे की 5 मिनिटाचं भजन घेऊ आणि तुम्हाला पुन्हा कथा ऐकण्यासाठी बसू. सगळ्यांनी उठून उभे राहा, गोड भजन करा आणि पुन्हा कथा ऐकायला बसा. विठ्ठल माझा मी विठ्ठला.
संत हरिबाबा महाराज की जय, संत माधवनाथ महाराज की जय, संत जनार्दन स्वामी महाराज की जय। बसा। काही पुस्तकामध्ये किंवा काही महाराज मंडळाच्या मुखातून असं ऐकलं की नामदेवराया उत्तर भारतामध्ये गेले होते आणि तिकडे नामदेवरायांच्या समोर पवित्र असणारी आपली अशी गोमाता ती कापली आणि मग त्यांना सांगण्यात आलं, तुम्ही जर सच्चे विठ्ठल भक्त असाल तर तुम्ही मेलेल्या गाईला जिवंत करा। जे वाचलंय ते तुमच्यासमोर मांडते, यातून कोणत्या प्रकारचं स्वीकारायचं किंवा त्याच्यातून बोध काय घ्यायचा ते आपण ठरवा। नामदेवराया ज्या भागामध्ये इस्लामी राजवट तिथून तीर्थयात्रेचा प्रवास करत आहेत आणि तीर्थयात्रेचा प्रवास करत असताना नामदेवरायांच्या गोडवाणीचा परिणाम असा झाला, अनेक श्रद्धायुक्त अंतकरण नामदेवरायांना येऊन मिळाले। नामदेवरायांचं जीवन सागरासारखं आहे, ज्याप्रमाणे नद्या सागराला स्वतःहून येऊन मिळतात तर अगदी त्याचप्रमाणे जी लोक भगवत भक्त आहेत ते नामदेवरायांना येऊन स्वतः भेटले आणि भक्त समुदाय वाढल्या कारणानं नामदेवरायांची महती, नामदेवरायांची ख्याती त्या ठिकाणी अधिकच वाढत गेली। नामदेवरायांच्याबद्दल अधिकाधिक त्या ठिकाणी त्यांचं महिमान वाढत गेलं, त्यांच्या विचारानं त्यांच्या भक्तीनं लोक प्रभावित होत गेले। पण काहींना मोठेपण सहन होत नाही, काहींना चांगलं वाटतं, काहींना वाईट वाटतं। मग हा महाराष्ट्रातून आलेला हा संत, या संताचं एवढं मोठं महत्त्व काय की इकडे या सगळी लोक यांना महाराज महाराज म्हणून त्या ठिकाणी खूप मोठा मान देतात, सन्मान देतात। नामदेवरायांच्या वाणीचा तर एवढा परिणाम झाला, जेव्हा महाराज पंजाबातून चाललेले होते, पंजाबातील जे काही सिख धर्मीय लोक आहेत त्यांच्यावरती नामदेवरायांच्या वाणीचा एवढा परिणाम झाला की नामदेवरायाच्या मुखातून काही अभंग बाहेर पडले तर त्या अभंगाचा समावेश सिख धर्मीय बांधवांनी आपला गुरु ग्रंथ साहेब हा जो पवित्र ग्रंथ आहे त्या पवित्र ग्रंथामध्ये नामदेवरायांच्या अभंगाचा समावेश करून घ्यावा, एवढा परिणाम। नामदेव वाणी रूपानं ते अभंग अजूनही गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये आहेत। अशा पद्धतीने नामदेवरायांचा जसा शिष्य परिवार शिष्यवर्ग वाढत गेला, वारकरी संप्रदायाचे तत्व आणि विचार नामदेवराया तिकडे सांगत गेले, या गोष्टीची सल तिथल्या यवन जो शासक आहे त्याला त्या गोष्टीचा राग आला। त्याने विचारलं, महाराज आहात तुम्ही? हो। नामदेव महाराज का? हो। फार मोठे भगवत भक्त आहात, तुमची खूप ख्याती ऐकली आहे, लोकांचं प्रेम आहे, आम्ही काय असे मोठे नाही। तुमच्या धर्मामध्ये सगळ्यात पवित्र कोण? म्हणे आमच्या धर्मग्रंथ। तुमच्या आवडीचा देव कोणता? पंढरपूरचा श्री विठ्ठल। या सर्व देवदेवतांना आणि पवित्र गोष्टीला कुणात पाहता? गोमातेमध्ये पाहतो। कशा कारणानं? माझा विठ्ठल म्हणजे अगोदरचा द्वारकेचा राजा आहे, तो द्वारकेचा राजा गोकुळचा कृष्ण आहे, गोकुळच्या कृष्णाचा अवतार आमच्या गायी वळण्यासाठी आलेला आहे। ज्या देवानं गायीची वळती हाकण्यासाठी स्वतः अवतार धारण केला ती गाय किती पवित्र असेल, म्हणून आमच्या धर्मामध्ये गायीला मान्यता आहे। गायीला मान्यता, गायीची पूजा करता? पूजाच करत नाही। एका गायीच्या पूजेनं 33 कोटी देवाची पूजा घडते। आम्हाला संवाद चालू झाला। गाय तर पशु आहे, पशु म्हणू नका, तो आमचा देव आहे, ती आमची माता आहे, तिला पशु म्हणू शकत नाही, ती आमची माता आहे। आणि तिचं दूध दूध नाही, ते अमृत आहे। गायीचं महिमान नामदेवराया स्वतः आपल्या मुखानं सांगू लागले, त्या यवनाला ऐकावंसं वाटेना। असाच गायीबद्दलचा प्रसंग स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये परदेशात घडला होता। परदेशातल्या एका
अभ्यासू तरुणाने विचारलं, स्वामीजी तुमच्या देशामध्ये सगळ्यात पवित्र दूध कोणत्या पशूचं आहे? तुमच्या देशात सगळ्यात चांगलं दूध कोणत्या पशूचं आहे? स्वामी विवेकानंद म्हटले, आमच्या देशात सगळ्यात चांगलं दूध म्हशीचं आहे. आणि म्हशीचं? हो म्हणे, म्हशीचं खूप जास्त दूध देते, घट्ट दूध देते, पाणी टाकलं तरी डेअरीला खपतंय, खूप चांगलं आहे. मी तर असं ऐकलंय की तुमच्या देशामध्ये गाईच्या दुधाला खूप मोठी किंमत आहे. बरोबर आहे. मग तुम्ही म्हैस हे उत्तर का दिलं मला, म्हशीच्या दुधाला का महत्त्व दिलं? विवेकानंदजी म्हटले, गृहस्थ तुम्ही मला पशूचं विचारलं, मी तुम्हाला पशुबद्दल सांगितलं. म्हणे मग गाय? गाय तर आमची माता आहे, तिचं दूध नाही ते अमृत आहे. शांत झाला तो युवान आणि प्रचंड श्रद्धा पाहिली गोमातेविषयीच्या अंतःकरणात. अगदी तसाच प्रसंग नामदेवरायांच्या जीवनामध्ये. गो मातेला एवढं महत्व, गायीच्या दुधाला एवढं महत्व. गाय तुमचा देव, सगळ्या देवांचं वास्तव्य तुमचा देव. हो म्हणे, माझा सुद्धा देव या गायीमध्ये आहे. थांबा, तुमच्या देवालाच कापतो. आता घेतली सुरी तलवारीच्या घावानं गाईला, नामदेवरायांच्या समोर गाईची कत्तल केली. डोळ्यानं पहाव वाटत नव्हतं, वाईट वाटत होतं. दोन्ही डोळ्यातून घडघडा अश्रुधारा वाहत होत्या. तोंडातून त्या ठिकाणी दुःखांकित शब्द बाहेर पडत होते. काय करता हे तुम्ही? काय करता? का मारता या निष्पाप जीवाला? मारतो नाही नामदेवराया. आता तुमची परीक्षा चालू झाली. सर्वत्र भगवान, गाईमध्ये देव म्हणता, तुमचा भक्त परिवार इकडे वाढवता, लोकांना दिशाभूल करता, आमच्या शासनामध्ये आमच्या सत्तेमध्ये विस्कळीतपणा तुमच्यामुळे आलेला आहे. आता ही जी गाय मारली ना आम्ही, या गायीला जिवंत करून दाखवा. जर गाय जिवंत झाली नाही तर गायीसारखी तुमची सुद्धा दशा होईल. जे गायीचं झालं ते तुमचं होणार. नामदेवराया स्वतःची इथे कत्तल होणार याला घाबरले नाही, पण गाय जर जिवंत झाली नाही तर भक्तीपणाला लागल. माझ्या देवाच्या भक्तीवर कोणी विश्वास ठेवणार नाही. यानं विचारचक्रामध्ये डुबून गेले नामदेवराया. यवन वारंवार विचारत होता, सांगा कधी करता मिलेली गाय जिवंत? तुम्ही तर फार मोठे भगवत भक्त आहात ना, देव तुमच्या कीर्तनात नाचतो ना. अरे तुमच्या वाणीच्या प्रभावानं ही लोक वेडावली, तुमच्यासारखी अभंग गायला लागली. मग आता तुम्ही ही गाय जिवंत करून दाखवा. जर खरंच मोठे महान भक्त असाल तर. नामदेवराया गोंधळात म्हटले की 3 दिवसात गाय जिवंत करून दाखवतो. ठीक आहे, 3 दिवस लागू द्या. आणि 3 दिवस ध्यान चालू झालं पांडुरंगाचं, श्वासावर चिंतन चालू झालं. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया, राया 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 पंढरीच्या राया, पंढरीच्या राया. येई गा येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया, येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया.
त्याचा धावा चालू झाला. सांगितलं 3 दिवसात गाय जिवंत करतो. आता डोळ्यासमोर श्री विठ्ठल, महाराष्ट्र सोडून देवापासून दूर, सद्गुरूच्या कृपेनं देव माझ्या सोबत आहे. हा अनुभव, ही अनुभूती, हा आत्मविश्वास घेऊन पंढरीच्या विठोबाच्या महिमान भारतभर कळावं आणि वारकरी संप्रदायाच्या छत्रछायेखाली अवघा देश अवघ आसवंत यावं, याच्यासाठी नामदेवराया वारकरी संप्रदायाची भगवत पताका घेऊन निघालेले. पण परीक्षेतून संतत्व सिद्ध होत आहे, परीक्षेतून भक्तीचं बळ वाढतंय, परीक्षेतून विश्वास पक्का होतोय आणि प्रमाणपत्र मिळतंय संप्रदायाला सुद्धा आणि संप्रदायाच्या पायिकाला सुद्धा. पण कसला प्रसंग आहे. जीवे मारावण म्हणावं जिवंत करा, आले मेलेला जीव जिवंत करणं एवढं सोपं नाहीये. पण इथे भक्ती पणाला लागलीये. नामदेव रायाला चिंता नव्हती. यवन म्हटला जर गाय जिवंत झाली नाही तर गायीसारखी तुमची सुद्धा कत्तल होईल महाराज. त्याला घाबरले नव्हते नामदेव राया, फक्त मनात भीती निर्माण झाली कशाची. गाय जिवंत झाली नाही तर जो या भागामध्ये भक्त परिवार माझ्या विठ्ठलाचा उपासक वर्ग तयार झाला ना, तर ते घाबरून म्हणतील कसला देव कसली भक्ती, आणि परमार्थापासून दूर जातील, माझ्या देवावर विश्वास ठेवणार नाहीत. देवा अरे तुझ्यावरचा विश्वास धडू नये एवढ्यासाठी. तलवारीची गरज नाही, आम्ही आमची चिता तयार करतो. सूर्य अस्ताला जाईपर्यंत जर आय गा आज गाय उठून बसले नाही तर हे नामदेव राया आपल्या भक्तीसहित इथेच अर्पण होणार. गाय जिवंत झाली नाही तर भक्त मंडळी मी तुम्हाला म्हणणार नाही माझ्या पांडुरंगाचं भजन करा, अजिबात तुम्हाला आग्रह करणार नाही. सगळे तळतळ हळहळ करत होते, कारण भक्ती, भक्तीचं परीक्षण किंवा खूप मोठे आपण भक्त आहोत हे खूप मोठ्या भजनावर अवलंबून नसतं, अंतकरणाच्या सात्विकतेवर अवलंबून असतं. सूर्य अस्ताला जसा जसा जाऊ लागला, आता नामदेव रायांचे डोळे पाणावले आणि पाणावलेले डोळे शांत झाले. शांत असे झाले, आता नामदेवराया डोळे उघडायला तयार नाहीत. श्वास थांबवला आणि नामदेवराने ठरवलं, देवा 9 वर्षाचा असताना तुझ्या पायावर तुझ्या चरणावरती डोकं आपटून प्राण द्यायचा मी प्रयत्न केला होता, आता मी असं समजेन ती वेळ आज माझ्यावर आलेली आहे. आज डोळे झाकून आयुष्याची यात्रा संपवतो. तुझ्यावर माझा विश्वास नाही असं अजिबात नाही,
पण मला तुला कोड्या सुद्धा पडायचं नाही देवा, बस देवा, असं मी आता स्वतःला शांत करतो. नामदेव राया चितेवर उडी घेणार तेवढ्यामध्ये माझ्या भगवंताची किमया. दादा, गंमत अशी झाली, डोळे झाकलेले होते नामदेवरायांचे, श्वास रोखायचा चालू झालेला होता. नामदेवराया आता आयुष्याची यात्रा संपवणार होते, यवनाला हर्ष झालेला होता. सर्व त्या ठिकाणी भक्तगण तळतळ करत होते, तर यवनाचे साथीदार आनंदात होते. अरे आताच मुळासहित या भक्तीचं रोपटं, याचं बीज आता जाळून खाक करणार आम्ही, याचा आनंद यवनाला झाला होता. पण सांगू तुम्हाला, प्रसंग प्रसंग असा 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 बाका होत गेला. नामदेवरायाने डोळे झाकून अंतर्मुख व्हायला आणि गायीनं शिंग हलवायला चालू केलं. गायीची शिंग हलू लागली, गायीची शिपटी हलू लागली, गायीच्या गळ्यातली जी घागरमाण होती तिचा आवाज येऊ लागला, गायीचा श्वासाचा वेग वाढला. अरे कापलेली गाय पाहता जणू झोपेतून जागी व्हावी, झोपेतून उठावी, तशी उठून बसली आणि तिनं हंबरडा फोडला. दादा, त्या हंबरड्यात सुद्धा आवाज होता, नामा नामा नामा. जणू काय आतून श्री विठ्ठलच त्या ठिकाणी नामदेवरायांना आवाज देत होता. लेकरा, घाबरू नको, मी तुझ्या जवळ आहे. पायता काय माझ्याकडे. गाय उठून बसली आणि गाय जिभेनं नामदेवरायांना चाटू लागली. संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. गाय जिभेनं नामदेवरायांना चाटते, अंतर्मुख झालेले नामदेवराया डोळे उघडून पाहतात आणि गायीच्या गळ्यामध्ये विठ्ठल समजून हंबरडा फोडून मिठी घालून रडतात. देवा, किती उशीर केला, 3 दिवस लावले तुम्ही, 3 दिवस. भगवान म्हणतात, नामा, पहिल्या दिवशी हजर झालो असतो, पहिल्या दिवशी काय, पहिल्या तासात हजर झालो असतो, तासात काय, पहिल्या मिनिटाला हजर झालो असतो, पहिल्या मिनिटाला काय, एका सेकंदात तुमच्या जवळ असतो. मग तुम्हीच 3 दिवसाचा केला, पण 3 दिवसात जिवंत करतो, त्यात माझा काय दोष. जवळच होतो तुमच्या, 3 दिवस विनाकारण इकडे तिकडे फिरावं लागलं, टाइमपास करावा लागला, त्यात तुम्हाला त्रास झाला. पण असू द्या नामदेवा, यातूनही एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. कापलेली गाय त्यावेळेला तिचं शरीर व्यवस्थित होतं, तिला लगेच जिवंत करणं हे कौतुक तर झालंच असतं, पण 3 दिवस पडलेला देह विचार करा. 3 दिवस जर माणसाचं मेलेलं शरीर ठेवलं तर 3रा दिवशी त्या शरीराची अवस्था कशी होते, बसाव वाटते जवळ, वास सुटेल, घाणेरडा, बसाव वाटणार नाही, शरीर लिदबित होईल. पण लिदबित झालेल्या शरीराला, ज्या देहाचा घाणेरडा वास सुटला, अशा लिदबित झालेल्या देहाला सुद्धा पुन्हा पूर्ववत करण्याची ताकद माझ्या संतामध्ये आहे हे दाखवून नामदेवरायांचं चरित्र समाजाला दाखवतंय. आणि ज्याच्यातून आणखी भक्तीचा मोठा कळस आपल्या समोर एक आदर्श उदाहरण उभं राहतंय. ताज्या तमाना देहाला पुन्हा पूर्ववत करणं ही तर सुंदर भक्ती आहेच, हे कौतुक आहेच आहे. पण जे शरीर आता माती व्हायला निघालेलं आहे, त्या मातीलाही पूर्ववत करण्याची ताकद माझ्या भक्तांच्या भक्तीमध्ये आहे हे याच्यातून शिकायला मिळतं. आणि यातून एक शिका, विश्वास. आपण जी साधना करतो, आपण ज्या मार्गावर चाललेला आहोत, त्या मार्गावर चालत असताना विश्वास नावाची गोष्ट कधी आपण ढळू द्यायची नाही. एवढा एक मौलाचा संदेश. मेलेली गाय 3 ते 4 दिवसामध्ये जेव्हा जिवंत झाली, नामदेवराया स्थिरावले. नामदेवरायांच्या प्रपंचामध्ये अनेक अडचणी आल्या. प्रपंच तुटका झाला होता का? प्रपंच चालवण्यासाठी पैशाची गरज, पण पैसे कमवावेत ही नामदेवरायांची प्रवृत्ती नाही. प्रवृत्ती नाही म्हणण्यापेक्षा जास्त वेळ जर भजनात जात असेल तर व्यवहारासाठी वेळ कुठे शिल्लक राहिला, म्हणून संसारिक गोष्टीकडे दुर्लक्ष. प्रपंचाची अवस्था त्या ठिकाणी ओंगळवाणी झालेली, कधी लेकरांना खायला मिळतं, कधी मिळत नाही, कधी अंगाला कपडा मिळतोय, कधी मिळत नाही. म्हणून एक दिवस गंमत अशी झाली, त्याच पंढरपुरामध्ये रुक्माई मातेचा एक उपासक, नाव त्याचं परिसा भागवत. परिसा भागवताला माता रुक्मिणी प्रसन्न झालेल्या आणि सांगितलं, परिसा, हा परिस घे, तुझ्या संसारातल्या सगळ्या अडचणी संपतील. त्या परिसावरनं यांचं नाव परिसा भागवत पडलेलं. बायकोच्या ताब्यात दिला परिस, कारण महिला मंडळाला धन आवडतं. मग तिनं टुपकन काय करावं, लोखंडाचा तुकडा घ्यावा, त्याला ते परिस लावावा,
आणि तेवढं सोनं सोनाऱ्याकडे जाऊन मोडावं आणि त्यातून स्वतःला साडी दागिने कपडे खायला प्यायला असं चमचमीत सगळं घेऊन यावं. साड्याच्या दुकानात गेली की चार तास बाहेर येतच नव्हते, आपले आठ तास बाहेर येत नाहीत. म्हणून सगळं असं ऐश्वर्य प्राप्त झालेलं. एक दिवस पाण्याला निघाली, नामदेवरायांची पत्नी राजाई यांच्याशी भेट झाली. एवढी मोठी लेकरबाळ्या परिवारामध्ये आईला अन्न अन्न मागतात राजाई, कुणाच्या ताटाला मिळतंय कुणाच्या ओठाला मिळत नाही अशी अवस्था, असा संसार चालवतात. विचारलं परिसा भागवताच्या पत्नीनं, कागताई तू माझी बालपणीची मैत्रीण, पण तुझ्याकडे पाहून वाईट वाटतं ग, वडिलांच्या घरी किती थाट पण सासरात असं काय झालंय तुला? काही नाही, आमचे हे ना खूप विठ्ठलाचे वेडे भक्त आहेत, संसाराकडे लक्ष नाही, बाकी सगळं जे आहे ते बरं आहे. बरं एक काम कर, आता जास्त काही विचारत नाही, माझ्या मालकाला लक्ष्मी मातेनं परीस दिला आहे रुक्माईनं, तो परीस घे, थोडंफार सोनं तयार कर, सोनं सोनाराकडे दे, त्याचे पैसे घेऊन येईन जे लागतंय ते संसारासाठी आण, आणि संध्याकाळ व्हायच्या आत परीस माझा मला देऊन टाक, नाही तर माझा बाबा रागवल मला. तुम्हाला माहितीसाठी सांगते, एखादी महत्त्वाची वस्तू यांच्या हातात द्या, तुम्हाला कळणारसुद्धा नाही ती वस्तू किती घरं फिरून आली म्हणून. तुम्हाला न सांगता बऱ्याच काही गोष्टी करायची सवय आहे यांना, पण हे फक्त तुम्हाला सांगते, तुम्ही काही यांना सांगू नका, हे फक्त तुमच्यात आणि माझ्यात राहू द्या, यांना काही कल्पना देऊ नका त्याची, नाही तर तुमचं आणि यांचं लागायचं घरी गेल्यानंतर भांडण. गुपचूप दिलं आणि या गुपचूप मैत्रिणीला देणार नाहीत माहेराला पार्सल, हे पण तुम्हाला सांगते. एखादी वस्तू जर घरातून गायब झाली मोलाची, तर तुम्ही कुणाला फोन करू नका, डायरेक्ट सासरवाडीला फोन करा. म्हणे गाडीचा चाक तिकडे आला का? हा म्हणे आमच्या गाडीला बसवलं टायर. कधी आलं? म्हणे ते नाही का आम्ही गौरी गणपतीच्या आला आणली होती ताई, तेव्हा ती पिशवीत घालून घेऊन आली. घरातल्या वस्तू जर गायब झाल्या तर टेन्शन घ्यायचं नाही, व्हिडिओ कॉल करायचा सासरवाडीला. अशा गुपचूप मग परीस तो मिळाला इकडे, घेतला परीस, लावला चार दोन लोखंडाच्या वस्तूला आणि वस्तू मोडल्या. घरामध्ये धान्य आणलं, लेकराला कपडे आणले. नामदेवराया म्हटले मी घर चुकलो की काय, घर बदललं, लेकरं बदलली, गुबगुबीत दिसायला लागली, सुंदर दिसायला लागली, आपल्या पत्नीकडं पाहायचे मनाचे मी चुकत तर नाही ना, चेहरा तोच दिसतोय पण कपडे नवीन दिसायला लागलेले आहेत. राजाई घरात बदल कसा झाला? सांगितलं माझ्या मैत्रिणीने परीस दिला. पहा ना तुम्ही फक्त विठ्ठलाची भक्ती करता, रुक्माई माता किती छान आहेत, आपल्या भक्ताचे सगळे कोडे सोडतात, त्यांना चांगलं चांगलं देतात. तुमच्या देवानं काही दिलं का? माझ्या देवानं काय दिलं मातेनं? म्हणे हा पहा परीस दुसऱ्याचा आहे, आपला नाही. म्हणे पाहू दे फक्त मला कसा असतो परीस. पहायला परीस दिला, नामदेवरायाने हातात जो परीस दाबला तो धूम पळाले चंद्रभागेकडे. नामदेवराया पुढून राजाई पाठीमाग, थांबा, थांबत नाही आता, थांबा, नाही थांबत आता, थांबा, नाही थांबत. ते आवाज आता अख्खं पंढरपूर जमा झालं आणि जिनं परीस दिला होता तिला तर काय करावं ते सूचना. हातातलं भांड धडाम, जेच कापळ सुटली पुढे नामदेवराया, मागे राजाई, तिच्या मागे जिनं परीस दिला ती, आणि जिनं परीस दिला तिच्या मागं तिचा मालक परीसा भागवत, दांडा घेऊनच निघाला. थांबा राजाई, थांबा, थांबा, अगं थकून कोण थांबतंय पाहतो आता. नामदेवराया धूम पुढे, जे चंद्रभागेच्या काठावर आले, हातातला परीस भिर्र फेकला, डुब पाण्यामध्ये पडला. राजाई फक्त पाहत उभ्या राहील, टक पाहतात कोणाकडं, जिच्याकडून परीस घेतला तिच्याकडं. ती पण टक झाली, पाहते कुणाकडं, ज्यानं सांभाळायला दिला त्याच्याकडं. ते पण हातात दांडा घेऊनच उभं होतं, पण मारू कुणाला हाच प्रश्न पडला त्याला, दांडा कुणाला मारू, कारण देणारा वेगळं आणि फेकणारं तिसरंच आहे, काहीच कळलं ना. यानं दांडा फेकला, नामदेवरायांच्या समोर आला. नामदेवराया अशी जळावृत्ती काही कामाची नाही, जळकी सुटली तुम्हाला. जळकी कसली? रुक्माई माता माझ्या प्रसन्न झाल्या, मला परीस दिला, ही गोष्ट तुम्हाला सहन झाली नाही, म्हणजे माझी भक्ती तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे,
हे तुम्हाला सहन न झाल्या कारणानं हातात परीस घेताना फेकता. अरे फेकण्याच्या अगोदर एकदा विचार तरी करायचा होता, ही वस्तू आपली आहे का. संत म्हणून घेता स्वतःला मोठे. संताचं हे लक्षण नाही की न विचारता न परवानगी घेता दुसऱ्याची वस्तू हडप करावी आणि टाकून द्यावी. ही जळाऊ वृत्ती आहे. माझा परीस मला द्या, अन्यथा तुमची काही बरी गत नाही. नामदेवराया म्हणतात गत नंतर पाहू, पण शब्द मला टोचले. मी जळाऊ वृत्तीचा संत नाही. का जळेल मी कुणावर, कोणत्या कारणानं, काय गरज पडली मला, फेकला का परीस, आत्ता देतो. चंद्रभागेमध्ये प्रवेशले माझे नामदेवराया, गुडघ्यापर्यंत पाण्यात गेले, कमरेपर्यंत पाण्यात गेले. आज माझी चंद्रभागासुद्धा धन्य झाली का, संताचा चरण स्पर्श त्याच्या पात्राला झाला. अरे तीर्थालाही पवित्र करणारे संतांचे चरण आहेत, तीर्थाला सुद्धा पवित्र करतात. धन्य झाली माझी चंद्रभागा माई. आतमध्ये ओंजळ घातली, ओंजळ भरून चंद्रभागेतले खडे काढले. नामदेवरायांनी हात पुढे केले, परिसाजी तुमचा परिस ओळखून घ्या. वेड्यात काढता का, चंद्रभागेतले दगड गोळा करताना म्हणता परिस घ्या, ओळखून घ्या. कसं ओळखायचं, सगळी दगड सारखी दिसतायत. परीक्षण करा. काय परीक्षा करू, लोखंडाला लावून पहा. परिसा भागवताच्या बायकोच्या पदरात लोखंडाचे तुकडे ऑलरेडी होतेच, कारण तिला ते लगेच जायचं होतं. काय कशाला साड्या आणायला जायचं होतं, तिला ते हातातलं टाकून पळाली होती. ती म्हटली मालक घाबरू नका, लोखंड माझ्या सोबतच आहे. ती म्हटली तेवढं तरी चांगलं काम केलंस, ये इकडं. ते आले त्याच्याजवळ, त्यानं एक एक लोखंडाचा तुकडा द्यावा. आता काय करावं, नामदेवराच्या ओंजळीतले खडे घ्यावेत, खडा उचलावा, त्या लोखंडा लावावा. सोनं झालं, म्हणे भेटला माझा परीस. थांबा, तुमच्या परीसानं अजून परीस झालेत का पहा. हा म्हणे परीसाच्या स्पर्शानं कुठं परीस होत असतो का, परीसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होत आहे, पण परीसाच्या स्पर्शानं परीस होत नाही. परीसाजी तुम्ही फक्त नावाचे परीस आहात, पण या सर्व परीसाची परीक्षा घ्या. हे कोणाच्या स्पर्शानं परीस झालेत ते पहा. म्हणजे जास्त बोलत नाही मी, दुसरा खडा घ्या. दुसरा खडा दिला, दुसऱ्या लोखंडाला लावला, तोही परीसच होता, द लोखंडाचं सोनं झालं. तिसरा घेतला, लोखंडाला लावला, ते सुद्धा सोनं झालं. चौथा खडा उचलला, लोखंडाला लावला, सोनं झालं. अरे ज्याला मोजता येत नाही असंख्य परीस परीसा भागवताच्या झुळीमध्ये टाकले, मग परीसा भागवताच्या लक्षात आलं, अरे छोट्याशा परीसासाठी मोठ्या परीसाच्या अंतकरणाला आपण धक्का दिला का. माझे नामदेवराया हे स्वतः चालता बोलता परीस आहेत. असा परीस आहेत की त्याच्या त्यांच्या हाताला जी वस्तू लागेल ती परीस होईल. एवढे महान माझे नामदेवराया आहेत, एवढे महान आहेत. नामदेवरायाच्या स्पर्शानं प्रत्येक दगड परीस झालेला. लोटांगण घातलं चरणावरती परीसा भागवतानं, अश्रूनं डोळे डबडबले आणि कळालं आपण महान आहात महाराज, जय हो आपकी, आपण महान आहात. आज राजाईचं अंतकरण भरून आलं आणि चूक लक्षात आले, छोट्याशा परीसाच्या मोहात पडले. माझा पतीच परीसाला जन्म देणारा परीसाची खान आहे, या परीसांची काय मला गरज आहे. राजाई सुद्धा चरणावरती नतमस्तक झाल्या. नामदेवरायांचं गोड चरित्र फार अथांग आहे, गहन आहे, फार मोठं आहे. नामदेवरायांनी शतकोटी अभंगाचा संकल्प केला, तो भगवान परमात्मानं त्या ठिकाणी पूर्ण केला. नामदेवरायाच्या परिवारातल्या सर्वच लोकांनी अभंग केले. नामदेवरायांची चार मुलं चार सुना या सगळ्यांनी अभंग केले. नामदेवरायांच्या वाणीचा परिणाम त्या ठिकाणी भगवान परमात्माचं चिंतन घेऊन बाहेर पडलं. नामदेवरायांनी अनेक तीर्थयात्रा पूर्ण केल्या. नामदेवरायांच्या सान्निध्यानं कृपा आशीर्वादानं संगतीनं कृपा प्रसादानं क्षुद्र परिवारामध्ये जन्माला आलेल्या जनाबाई त्या भगवत भक्त रूपामध्ये साकारल्या. त्या जनाबाईचं झाकी रूपात चरित्र पाहू आणि आजची कथा इथे थांबू. एक भजन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, झाकी घेऊन या.
निवृत्ती ज्ञान देव सोपा बाई एकनाथ नाम देव तुकाराम. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई. ताळी वाजवा महिला मंडळ. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम. सर्व महिला मंडळांना म्हणायचं, मी पुढे म्हणते माझ्या मागे म्हणा. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम म्हणा. खाली बसलेल्या महिला म्हणा. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम. मोठ्यानं म्हणा. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम. श्री संत जनाबाईंचं सुंदर चरित्र आपल्याला श्रवण करायला या झाकी रूपात पाहायला मिळणार आहे. जनाबाई नामदेवरायांच्या सान्निध्यात अशा तयार झालेल्या भक्त आहेत की जगाच्या मालकासाठी पंढरपुरात आपलं घर सोडून राहिल्या. पण पंढरपुरात राहणारा तो विठोबा त्याच्या दर्शनाला वेळ मिळाला नाही. पण भक्ती अशी केली सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये की पंढरीचा विठोबा वीट सोडून जनाबाईच्या सोबत त्या ठिकाणी झोपडीमध्ये प्रत्येक कामात सहभागी झाला. माझी जनाबाई ज्या विठ्ठलासाठी पंढरपुरात राहिली त्या विठ्ठलाच्या दर्शनाला वेळ नाही. पहाटे उठल्यापासून सायंकाळपर्यंत फक्त संतांच्या घरचं काम करण्यामध्ये वेळ जातोय. पगार नाही, कामाची तासिका ठरली नाही, सुट्टी सुद्धा नाही. पण कधी तक्रार नाही एवढं काम मला करावं लागतंय म्हणून. का? त्या कामाच्या प्रामाणिकपणामुळे आणि संतांच्या सेवेमुळे देव सहाय्य झाला जनाबाईला. जनाबाईनं पहाटे उठावं आणि जात्यावर दळण दळावं. दळण दळता दळता श्री विठ्ठलाला आवाज द्यावा. जनाबाई जेव्हा जात्यावर दळण दळत होत्या तेव्हा म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओ व्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. ए रे बा विठ्ठला म्हटलं की विठ्ठलानं वीट सोडावी आणि जनाबाईच्या झोपडीत हजर व्हावं. जनाबाई जसं दळण दळतात तसं श्री विठ्ठलानं दळण दळू लागावं. जना एकटीच दळतेस का? अगं मी आलोय तुला मदतीला. आता घाबरू नको, मी तुझ्या कामात सहाय्य करतो.
सुंदर माझे जाते फिरते बहुते ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाविठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाविठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाविठला पहाटेचं दळण दळून दळत असताना भगवान म्हणतात जणा तू शांत थांब ग एवढा एवढा जीव तुझा आणि एवढ्या पहाटपासनं तुला काम करावं लागतं. अगं पहाटेची वेळ म्हणजे साखर झोपेची वेळ. झोप माझ्या मांडीवर. जनाबाईचं डोकं पांडुरंगानं मांडीवर घ्यावं आणि म्हणावं बाळा तू झोप मी स्वतः दळण दळतो. जनाबाई मांडीवर झोपलेल्या भगवान परमात्मा जात फिरवतात पण माझ्या जनाबाईला ते चांगलं कसं वाटतंय. तटकन उठून बसावं आणि म्हणावं विठ्ठला नाही रे बाबा तू भलेही माझा पिता आहेस माझी आई आहेस माझा बहीण आहेस माझी भाऊ माझा भाऊ आहेस सगळं भलेही तू आहेस पण जगाचा मालक आहेस हे विसरून कसं चालेल देवा. जणा तू तर म्हणतेस मला विठ्ठल ग माझी माता विठ्ठल ग माझा पिता बहीण बंधू सखा चुलता विठ्ठल माझा. राहू दे रेवा आता मला खूप कामं आहेत. दळण दळून झालं जनाबाईनं उठावं आणि हातात झाडू घ्यावा. जनाबाई झाडायला लागल्या की माझ्या देवाचं कौतुक आहे का. जनाबाई झाडून काढतात तर देव टोपलं घेऊन केर भरतोय. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी. माझ्या देवानं टोपलीमध्ये केर भरावा आणि केर भरलेलं जे काही टोपली आहे ते डोक्यावर घेऊन देवानं जनाबाईच्या मागे मागे फिरावं. पाटी घेवनी आशिरी नेवनी आटा की धुरी पाटी घेवनी आशिरी नेवनी आटा की धुरी झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाड झाड लोट करी जणी केर भरी जणा एवढं झाडून काढतेस तुझ्या अंगाला किती घाम आला मी माझ्या शेल्यानं पुसतो. प्रेम पहा विश्वाचा मालक आपल्या भक्ताच्या कपाळावर टिपलेला घाम पुसतोय. अरे भक्ती अशी करा आपला घाम पाहून त्याच्या डोळ्याला आसू आली पाहिजे त्याची इच्छा झाली पाहिजे की माझ्या लेकराचा घाम मी पुसावा. जणाबाईनं झाडून झालं की भांडे हाताला घ्यावेत भांडे घासायला चालू करावं. जनाबाईनं भांडे घासायला चालू केलं एक एक भांडं घेतलं तर विठ्ठलानं म्हणावं जणा तू घासून दे मी धुवून ठेवतो. प्रत्येक कामामध्ये देव सहाय्य. कौतुक पहा जनाबाईच्या भक्तीचं. भगवान परमात्मा भांडे स्वच्छ धुतात आणि बाजूला पालथे घालतात. देवा एवढी कामं नको रे करू तू मला हे बरं वाटत नाही रे देवा. राहू दे जणा करू दे मला तुझ्या कामामध्ये मदत. जनाबाईच्या प्रत्येक कामा देव सहाय्य. भांडे घासून झाले धुवून झाले एक काम संपलं की दुसरं हजार. जणा धुणं धुवा. जनाबाई धुणं धुण्यासाठी सज्ज झाल्या कपड्याचं गाठोडं घेतलं आणि जनाबाई कपडे धुवायला निघाल्या. देव म्हणता जणा तू धुवून दे मी पिळू घालू पिळतो आणि सुकायला टाकतो कपडे. भगवान परमात्मानं हातातले कपडे हिसकावून घ्यावे आणि कपडे पिळून वाळत घालावे. कुठे 12 वाजले हे काम करता करता भांडे घासा धुणं धुवा झाडून काढा कपडे आवरा. जनाबाईला आंघोळीला वेळ नाही. दुपारी 12 वाजता आंघोळ. जनाबाईने आंघोळ केली तर भगवान परमात्मा म्हणता जणा मी तुझी वेणी घालू का. नको देवा किती कामं करतोस तू. राहू दे जणा तू म्हणतोस म्हणतेस ना की मी तुझी आई आहे मग माय कधी मुलीची वेणी घालत नाही का.
घालू दे मला तुझी वेणी. आणि जनाबाईला बसवलं. पांडुरंगानं जनाबाईची वेणी फणी केली. भगवान परमात्मा जनाबाईची वेणी घालतात, जनाबाईचे केस विंचरतात. पण केस विंचरत असताना देवानं जरा डोळे फाडून पाहिलं डोक्याकडे. अरे डोक्यावर काहीतरी पडतंय. डोकं उचकावून पाहिलं. अरे रे 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 रे, घामानं माझ्या जनीच्या डोक्यामध्ये उवा झाल्या. देवानं मग प्रयोग चालू केले. औषध नाही घातलं. म्हटलं औषध घालून माझ्या जनाबाईला इन्फेक्शन होईल, त्रास होईल औषधाचा. एक एक ऊ डोक्यातून बाजूला काढतो. अशी एक एक पकडली आणि दात खाऊन नखावर मारली. एकीला सुद्धा सोडत नाही. अरे भाग्यवान आहे ती ऊ सुद्धा की जी जनाबाईच्या डोक्यात जन्माला आली आणि देवाच्या हातावर मिली. भाग्यवान म्हणावी लागेल. जनाबाई म्हणते बस बस, आता किती जाहिरात करणार आहेस माझी, बस कर. आणि मग विणी फणी करून झाली. जनाबाई म्हणता देवा आता डोकं पाहायला वेळ नाही, कामं खूप पडलेली आहेत. संध्याकाळच्या स्वयंपाकाला गोवऱ्या आणाव्या लागतील. गोवऱ्या आणण्यासाठी जावं लागेल. पुन्हा तिसऱ्या प्रहरी जनाबाई गोवऱ्या वेचण्यासाठी जे निघाल्या, तो श्री विठ्ठल जनाबाईच्या मागे मागे निघाले. जनाबाईनं गोवऱ्या वेचाव्यात तर विठ्ठलानं सुद्धा गोवऱ्या वेचाव्यात. देवा अरे असली कामं तू कशाला करतो? जना भक्ताच्या घरचं काम करताना त्या कामाची उंची किती आहे हे मी पाहत नाही, माझ्या भक्ताची उंची किती आहे ते पाहतो. जनाबाईनं टोपलीमध्ये गोवऱ्या भरल्या तर श्री विठ्ठलानं टोपली घेतली. जनाबाई पुढे आणि विठ्ठल जनाबाईच्या मागे. अगदी नाचत नाचत भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं कौतुक करत आपल्या भक्ताच्या मागे निघाले. भगवान परमात्माला खूप आनंद झालाय. न सांगता करी सर्व काम, भक्ताचं काम करत असताना देव आनंदामध्ये आहे. भक्त जनाबाई आणि त्यांच्यावरती भगवंताचं प्रेम हे दिव्य आहे, अलौकिक आहे. पुन्हा जात्यावर बसावं आणि सुंदर भजन गावं. एवढंच भजन गाऊन आपण कथेची आजची सांगता करू. ओव्या गाऊनी स्वरात दासी जणीच्या घरात दयन दईले सख्या श्री हरी आय तुरी तामाजवरी आल चोरी सज्जनांनो, चार दिवसापासनं भव्य असा कथायज्ञ आपल्या पांगरी गावामध्ये संपन्न होतो आहे. याच्यामध्ये वेगळे वेगळे यज्ञ याग होते आहेत.
काशी मावंद आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, पण या कथा यज्ञासाठी, या यात्रेसाठी, या महायज्ञासाठी आपल्या सगळ्यांची उपस्थिती ही तर महत्त्वाची आहेच, पण या कार्यक्रमाला व्यवस्थित पार पाडण्यासाठी कुठल्याही एका व्यक्तीला किंवा चार दोन लोकांना कुठला ताणतणाव पडू नये याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. सगळ्यांनी खूप तुम्ही द्यावं अर्थदान असं अजिबात नाही. किती सप्ते होऊ द्या गावामध्ये, एका माणसाला किमान एका दिवसाचा 500 रुपये रोजगार मिळतो आहे. ज्याला शेती नाही त्यालासुद्धा 500 रुपये रोजगार मिळतो. वर्षभरात 4 सप्ते होत असतील, 5 सप्ते होत असतील, 10 सप्ते होत असतील, होऊ द्या 10 सप्ते. 10 सप्ताहाला 10 दिवसाचा रोजगार दिला म्हणायचा आपण. 10 सप्ताहाला, एका सप्ताहाला एकाच दिवसाचा रोजगार. नाही द्यावासा वाटला हाफ डे द्या, अर्ध्या दिवसाचा रोजगार द्या, शक्ती अनुसार द्या. तंबाखूचा खर्च तुम्ही धर्मकार्याला द्या, सुंदर परमार्थ होईल आपला, शुद्ध सुंदर सत्कर्म होईल. या धार्मिक कार्यक्रमासाठी, या यज्ञासाठी आपल्या सगळ्यांच्या आर्थिक मदतीची गरज आहे. म्हणून सगळ्यांनी जे जमेल ते आपल्या शक्तीअनुसार, आपल्या इच्छेअनुसार. विठ्ठल आहे याचा अर्थ, सोलापूर जिल्ह्यातून माणसं आली याचा अर्थ आपण समजून घ्यायचा. पांगरीच्या या काशी विश्वेश्वराच्या या सोहळ्यामध्ये साक्षात पंढरीचा विठोबा आलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी गावावरनं शुद्ध प्रेम करणारं व्यक्तिमत्व, मुलीवरसुद्धा एवढं प्रेम नाही तेवढं प्रेम माझ्यावर करतात, आमचे सिद्धराम अण्णा वाघचौरे, त्यांची उपस्थिती आहे. अण्णांसाठी एकदा टाळी झाली पाहिजे. आणि कल्याणस्वामी संस्थांचं बांधकाम, त्या संस्थांच्या अंतर्गत जी काही मुलींची वारकर शिक्षण संस्था चालवते मी, त्या संस्थेचा विकास व्हावा, महाराष्ट्रभरातील मुलींना आध्यात्मिक शिक्षणामध्ये त्यांची प्रगती झाली पाहिजे याच्यासाठी अहोरात्र जे आमच्या सोबत आहेत, संस्थांच्या कमिटीमध्ये ज्यांचं स्थान आहे, असे थेट सोलापूरवरून आलेले आमचे महादेवदादा खरसाडे आणि त्यांच्या सौभाग्यवती उज्ज्वलाताई खरसाडे, हे दोघेजण या ठिकाणी आज आलेले आहेत. त्यांचं देखील अंतकरणपूर्वक स्वागत आहे. दादांचा परिचय द्यायचा ठरला तर महाराष्ट्रभरामध्ये वारकरी संप्रदायात चांगला मित्रपरिवार त्यांचा आहे. खरं पाहिलं तर हे क्षेत्र त्यांचं नाही, फक्त घराणा वारकरी आहे. वडिलांना परमार्थाची आवड होती, वडिलांच्या आनंदासाठी त्यांचे स्वर्गीय वडील त्यांना कुठेतरी समाधान वाटावं याच्यासाठी महाराज मंडळीची संप्रदायाची सेवा त्या ठिकाणी करत असतात. या सगळ्यांची उपस्थिती आज कथेला. आदरणीय महाराजजी, श्रद्धेय स्वामी कैलासगिरीजी महाराज, महाराजांची उपस्थिती पूर्ण वेळ कथेसाठी, त्याचबरोबर आमचे संतोषभाऊ यांची देखील कथेला उपस्थिती, या सर्व महात्मा मंडळीसाठी टाळी. आणि माझ्या वाणीला विराम देते. रणभूमीची अधिष्ठित असणारी देवता आमची दुर्गा भवानी, आणि ज्ञानाची अधिष्ठात्री देवता असलेली आमची सरस्वती माता यांना वंदन करून, सोनाली दीदी या सुश्राव्य मंजूळ आणि मधुर वाणीमध्ये त्या संत कथा करतायत, पुन्हा पुन्हा क्षणाक्षणाला असं वाटत होतं की जणू का हे सरस्वती मातेचंच दुसरं रूप बसलेलं आहेत. एवढा वेळ आपण सर्वच पुरुष मंडळी बसणं, एवढ्या लहान मुली इथं बसणं, त्यातल्या त्या आमच्या महिला पाताळयंत्री स्त्रियांच्या रटाळ सिरियल सोडून इथं बसणं जोक नाही आहे. खूप छान अशी ही संत कथा चालू आहेत. तद्विधी प्रणिपातेन परिप्रेश्नेन सेवया उपदेशन तिथे ज्ञानम ज्ञानी नस्तत्वदर्शिना. अर्जुना, आत्मदत्स्यवरच्या संतांच्या चरणाजवळ जा, त्यांची सेवा कर, आणि त्यांची सेवा केल्याने आत्मदर्शी असे सत्न पुरुष तुला ज्ञान देतील, स्वतः भगवान कृष्ण गीतेत सांगतायत. म्हणून संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, अद्वेष्ट सर्वभूताना मैत्र करुण एवच निर्ममो निरंकार सम दुःख सुख क्षमी, संतुष्टम सततम योगे यात्मा दृढ निश्चया मयार्पित मनोबुद्धीर्यो मद्भक्त समप्रिया. हे सर्व जे लक्षण भगवान कृष्णांनी गीतेत सांगितलेलं आहे, हे सर्व संतांच्या ठिकाणी असतात. म्हणून जे सतत अनंताचं स्मरण करीत असतात ते संत,
म्हणून अशा संतांना आपण शरण जावं, तिथंच आपला उद्धार आहे. आणि या संतांच्या ठिकाणी जायचं असेल, आपल्या मराठी भाषेमध्ये चार वेद सांगितलेले आहेत. एक ज्ञानेश्वरी, दोन नाथभागवत, तीन तुकाराम गाथा आणि चार दासबोध. हे ग्रंथ नंतर वाचा, परंतु या संतांचं चरित्र अगोदर वाचा. कारण चरित्र जर कळालं संतांचं, तर त्यांनी लिहिले जे धर्मग्रंथ आहेत ते आपल्याला कळतील. ते चरित्र फार महत्त्वाचे आहेत. किती संकटातून, किती त्रासातून आमचे संत खडतर असा प्रवास केलेला आहेत. 12व्या शतकाच्या शेवटी शेवटी अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण झालं 1303. तर अगदी मी म्हणेल आत्तापर्यंतचा एवढा भयानक कालावधी, या कालावधीमध्ये पण परकीय आक्रमणांच्या अशा क्रूर आक्रमणामध्ये पण भारतीय संस्कृती, वैदिक सनातन संस्कृती जर कोणी जिवंत ठेवलेली आहे, ती आमच्या संतांनी ठेवलेली आहे. आणि तो संतांचा पुन्हा एकदा वारसा हे आमच्या तरुणाईला कळावा. आणि पुनश्च एकदा कृणवंत ईशु आर्यम, संपूर्ण विश्व हे आर्यमय करूया, त्यासाठी संत चरित्र ऐकणं गरजेचं आहे. आणि ते संत चरित्र आमच्या सोनाली दिदी खूप सुंदर असं सांगतायत, कुणालाही कंटाळा नाही, झोप नाही. आणि हे आयोजन करणारे सर्वच आमचे ग्रामस्थ, इथं आल्यानंतर मी बाबाजींचं दर्शन घेतलं, सोनाली दिदींचं घेतलं, आणि न कळत मला आपल्या सर्वांचं पण दर्शन घेऊशी खरोखर मनापासून वाटलं. कारण आपण सर्वच पूजनीय आहात, वंदनीय आहात. नाथ भागवताचं माझंही पारायण चालू आहे, कालच वाचण्यात आलं की भगवंताचं चरित्र वाचलं पाहिजे, भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. एवढा विचार यायलाच काही कोटी जन्माचं पुण्य लागतं असं भगवान कृष्ण उद्धवाला सांगतायत. आपल्या सर्वांचं पुण्य उदयाला आलं आणि आज आपण सर्व इथं येऊन बसलात. धन्यवाद. आणि माझी काही एवढी पात्रता नाही म्हणेल, मी लायकीच नाही आहे. तुम्ही एवढं स्वागत केलं, मला ते लाजल्यासारखं झालं. अगदी रविवारी ते प्रश्न उत्तर होतात आमचे, भगवान भाऊ आहे ते 10:30-11 दरम्यान मी भगवान भाऊ उठतो आणि साऱ्यांच्या चपला उचलून ठेवतो, लेडीज टॉयलेट बाथरूम आमच्या हाताने स्वच्छ करतो, कारण आम्हाला माहिती आमची लायकी काय. म्हणून धन्यवाद. आपण सर्व भाग्यवान आहात. श्री स्वामी समर्थ जय हरी. धन्यवाद भाऊ, आपण खूप मोठ्या